नमस्कार, आपलं सर्वांचं ज्ञानदीप अकॅडमीमध्ये स्वागत आहे. मी सुचेंद्र देशमुख आणि आज आपण मार्च महिन्याची योजना पाहणार आहोत. योजना आहे कला आणि संस्कृतीबद्दल. खूप महत्त्वाची योजना आहे ही. योजना पाहताच तुम्हाला एक गोष्ट दिसू शकते की याच्यावरती जे चित्र आहे, ओके, एक चित्रकलेचा उत्कृष्ट नमुना असं म्हणू शकतो. हे पाब्लो पिकासो यांनी केलेलं एक चित्रकलेचा एक क्युबिक पेंटिंगचा एक उत्कृष्ट नमुना आहे. हा आपल्या योजना या मुखपृष्ठामध्ये दिलेला आहे आणि आपल्याला पाहायचं आहे या योजनामध्ये. ही मार्चमधील 2024 योजना आहे आणि या योजना अंतर्गत आपल्याला डिजिटल युगात कला आणि संस्कृतीचा समावेश कशा पद्धतीने झालेला आहे हे पाहायचं आहे. काय परत एकदा बघूयात, डिजिटल युगामध्ये या कला आणि संस्कृतीचा समावेश कशा पद्धतीने झालेला आहे या योजनामधून आपल्याला पाहायचं आहे. आता आपण इथे पाहू शकतो पाब्लो पिकासो जे आहेत ते चित्रकलेतील एक अभिनव शैलीसाठी प्रसिद्ध होते. पाब्लो पिकासो यांच्या वेगवेगळ्या चित्रकलेच्या शैली आहेत आणि या शैली प्रत्येक शैलीच त्यांची जगप्रसिद्ध आहे असं आपल्याला इथे म्हणता येईल. या योजनामध्ये आपल्याला कलेची आजची स्थिती काय आहे ते पाहायचं आहे. तत्पूर्वी नेमकी कला म्हणजे काय, कलेचे डेफिनेशन काय होत असेल हे आपण इथे पाहून घेऊयात. आपल्या सभोवतालच्या गोष्टींविषयी उदात्त दृष्टिकोन प्रदान करताना आपल्या इंद्रियाद्वारे अनुभवली जाणारी आणि जाणली जाणारी गोष्ट म्हणजे काय, तर कला आहे. परत एकदा बघूयात की आपल्या सभोवतालच्या गोष्टींविषयी उदात्त दृष्टिकोन प्रदान करताना आपल्या इंद्रियाद्वारे, आपल्या जी इंद्रियाद्वारे आपण जाणतो ही जाणणारी गोष्ट म्हणजे काय, तर ही कला आहे. आपण बघतो की अनेक अनादि काळापासून, अनंत काळापासून जी कला आहे ती आपल्या भारतामध्ये, भारत देशामध्ये उदयास झालेली आहे आणि ही जी कला आहे, ही कला जी आहे भारताचा आधारबिंदू म्हणून एक भूमिका बजावताना आपल्याला इथे दिसत आहे. भारतातील कलेचा प्रवास उत्क्रांत होत गेलेला आहे. जसे जसे काळ आला किंवा जसे जसे शतकं बदलत गेले, दशकं बदलत गेले, तसा भारतामध्ये सुद्धा कला जी आहे ती वेगवेगळ्या पद्धतीने जी आहे त्याचा उदय झालेला आहे. आणि आजच्या या डिजिटल युगामध्ये आपण बघितलेलं आहे की कला संस्कृती खूप प्राचीन आहे, प्राचीन काळापासून चालत आलेली आहे, पण या डिजिटल युगामध्ये यामध्ये खूप महत्त्वपूर्ण बदल झालेला आहे कला संस्कृतीमध्ये. यामध्ये इंटरनेटच्या युगामध्ये असं म्हटलेलं आहे की सर्जनशीलतेने लोकशाहीकरण करून विविध पार्श्वभूमीच्या लोकांना कलात्मक अभिव्यक्ती उपलब्ध करून दिलेली आहे. कोणी दिलेली आहे, तर इंटरनेटच्या युगाने, या डिजिटायझेशनच्या युगाने, या आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या युगाने या कलेला जे आहे एक अभिव्यक्ती, एक नवीन कार्यात्मक, आपण असं म्हणू की कलात्मक अभिव्यक्ती जी आहे ती इथे प्राप्त करून दिलेली आहे. समाज माध्यमांचे मंच आता सांस्कृतिक केंद्र म्हणून जे आहे ते काम करत आहेत. जे आपलं ट्विटर आहे, फेसबुक आहे, इंस्टाग्राम आहे, हे मंच कलेला बढावा किंवा कलेला वाढवण्यासाठी एक सांस्कृतिक केंद्र म्हणून जे आहेत इथे आपल्याला काम करताना दिसत आहेत. आणि त्यासोबतच जे इन्फ्लुएन्सर आहेत किंवा जे सुपरस्टार आहेत किंवा या समाज माध्यमांमध्ये एक उदयास आलेले जे व्यक्ती आहेत ते सुद्धा यांच्या माध्यमातून जे आहे या कलेला पुढे नेताना किंवा या समाजामध्ये ही जी लोकसंस्कृती जी आहे ती उदयास आणण्यास, मदत करण्यास खूप महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. यासोबतची जी कला आहे यामधील नैतिकता, याच्यामध्ये सुद्धा याच्याबद्दल म्हणजे जे तंत्रज्ञान आहे या तंत्रज्ञानामध्ये आत्ता आपण पाहत असेल तर नैतिकता हा एक खूप मोठा प्रश्न आहे आणि ह्या नैतिकतेबद्दल विचार विनिमय होणेसुद्धा अधिकच महत्त्वपूर्ण आहे. डिजिटल कलेचे स्वामित्व, प्रताधिकार आणि मूल्याशी संबंधित प्रश्न या डिजिटल युगाने उपस्थित केलेले आहेत. आपण पाहू शकतो की जी कला आहे पहिलेपासून जी चालत आलेली परंपरागत कला आहे ती काही घराण्यांची किंवा काही व्यक्ती सापेक्षही कला होती. आता ह्या डिजिटल युगामुळे काय झालेलं आहे, कलेचा अंतर्भाव हा अनेक पद्धतीने झालेला आहे किंवा म्हणजे ह्या कलेमध्ये अनेक गोष्टींचा अंतर्भाव झालेला आहे. मग असं असल्यामुळे नेमकं ह्या कलेच्या नैतिकतेबद्दल किंवा ह्या डिजिटल युगामध्ये ज्या प्रकारे कलेचे स्वामित्व असेल, कलेचे काही अधिकार असेल आणि त्याचे एक संबंधित मूल्याशी संबंधित रूप असेल याच्याबद्दल सुद्धा प्रश्न निर्माण होणे इथे साहजिकच आपण म्हणू शकतो. डिजिटल मंचाद्वारे आंतर सांस्कृतिक संवाद सुलभ केले जातात. यातून वापरकर्ते इतर संस्कृतीमध्ये लोकांशी संवाद साधू शकतात आणि त्याबद्दल जे आहे ते जाणून घेऊ शकतात. मात्र यामुळे प्रामाणिकतेवर आणि संस्कृतीच्या
अनुचित स्वीकारावर सुद्धा प्रश्नचिन्ह निर्माण होते असं आपण म्हणू शकतो. या डिजिटल युगामध्ये आपण सर्जनशील अभिव्यक्तींची निर्मिती, उपभोग आणि त्यांच्याशी संवाद याच्या पुन्हा नव्याने व्याख्या केलेल्या आहेत. पण आजवर अज्ञात असलेल्या क्षेत्रात कला आणि संस्कृती यांनी प्रवेश केलेला आहे. आता आपण इथे पाहू शकतो की जेव्हा आपण ही योजना पाहणार आहोत कला आणि संस्कृतीची, असं बरेच जाणकारांचं म्हणणं आहे की ही जी कला संस्कृती आहे, म्हणजे आपण ही बघतो हे जे आर्ट वगैरे, हे आर्ट आणि कल्चर आहे, याच्यामध्ये एक एक भाग असा म्हणतो किंवा एक तज्ज्ञांचा गट असा म्हणतो की याच्यामध्ये डिजिटल या युगामध्ये या कला संस्कृतीमध्ये कुठेतरी ही कला संस्कृती मागे हटत आहे किंवा इथे कुठेतरी याच्यामध्ये दुर्लक्ष होताना दिसत आहे किंवा कला संस्कृतीमध्ये अनेक घटकांचा अंतर्भाव होत आहे, याच्यामुळे जी मूळ कला संस्कृती आहे ती कुठेतरी लोप पावताना दिसत आहे. पण एक दुसरा तज्ज्ञांचा गट असा म्हणतो की नाही, या डिजिटल युगामध्ये, AI युगामध्ये, आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या युगामध्ये या कला संस्कृती, कला आणि संस्कृतीमध्ये एक नवीन नवीन जडणघडण होऊन एक नव्याने कला संस्कृतीचा उदय झालेला आहे. त्यामध्ये हे डिजिटल सामर्थ्याचा सुद्धा एक खूप मोठा इथे वाटा आहे असं आपण इथे म्हणू शकतो. आणि या सर्व गोष्टींचा अभ्यास जो आहे तो आपल्याला या योजना या मासिकामध्ये मार्च महिन्याच्या करायचा आहे. सर्वात महत्त्वाचं हे योजना जे मासिक आहे हे आपल्याला आर्ट आणि आर्किटेक्चरसाठी खूप महत्त्वाचं आहे. पेपर फर्स्ट GS 1st मध्ये आर्ट आणि आर्किटेक्चर या पेपरमध्ये ही योजना खूप खूप महत्त्वाची आहे, कारण संपूर्ण आर्ट म्हणजे कला काय आहे आणि कलेमध्ये डिजिटल युगाचा प्रारंभ कसा झालेला आहे आणि हे डिजिटल सामर्थ्य जे आहे ते कलेला कुठल्या टप्प्यावर नेऊन ठेवणार आहे या सर्व गोष्टींचा आपण इथे आढावा घेणार आहोत. यासोबतच प्रिलिममध्ये सुद्धा आर्ट आणि आर्किटेक्चरबद्दल प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतात. त्यासोबतच एक मानवी अभिव्यक्ती म्हणून सुद्धा तुम्हाला ह्या कला आणि संस्कृती ह्या विषयाबद्दल जाणणं खूप महत्त्वपूर्ण आहे, कारण सर्वात महत्त्वाचं जेव्हा डिजिटल युग चालू झालेलं आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं युग चालू झालेलं आहे, त्यामध्ये सर्वात महत्त्वाचा प्रश्न येतो की ही कला जी आहे, परंपरागत चालत आलेले काही लोकप्रकार आहेत, काही वेगवेगळी कला आहे, या पारंपरिक युगापासून चालत आलेली कला या आधुनिक युगामध्ये लुप्त होईल काय, असा सुद्धा प्रश्न खूप महत्त्वाचा हा जनसामान्यांकडून येत असतो. मात्र ह्या डिजिटल युगामुळे किंवा या आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या युगामध्ये ही कला जी आहे ही एक नवीन प्रकारे उभारी घेत आहे आणि कलेचे नवीन नवीन पैलू जे आहेत आपल्या जनसामान्यांसमोर येत आहेत. यामध्ये डिजिटल युगाचा सुद्धा खूप किंवा या डिजिटल सामर्थ्याचा सुद्धा खूप महत्त्वाचा वाटा आहे. बऱ्याच तज्ज्ञांचं असं मत आहे की कला जी आहे, जसं की असं म्हणतो की मूर्तिकला किंवा नृत्यकला असतील किंवा वेगवेगळ्या कलेचे प्रकार आहेत, त्याच्यामध्ये डिजिटायझेशन आहे, ते उपयोग काय, म्हणजे डिजिटायझेशन जे आहे त्याचा या कला प्रकारांमध्ये कशाप्रकारे उपयोग होतो, आणि हे ज्या गोष्टी आहेत त्या सर्व आपल्याला ह्या योजनामधून पाहायच्या आहेत. ओके, सर्वात प्रथम आपण बघूयात की या योजनामध्ये डिजिटल युगातील पारंपरिक कला प्रकार. मनीषा अग्रवाल यांनी हा लेख किंवा आर्टिकल जे आहे ते लिहिलेलं आहे. काय आहे तर डिजिटल युगातील पारंपरिक कला प्रकार, म्हणजे डिजिटल युगामध्ये जे पारंपरिक कला प्रकार आहेत ते कसे परंपरेनुसार आपल्याकडे जे चालत आलेले आहेत ते कला प्रकार आणि त्या कला प्रकारांवरती डिजिटल युगाचा कसा परिणाम झालेला आहे याचा संपूर्ण आढावा जो आहे तो या लेखामध्ये आपल्याला घ्यायचा आहे. त्यानंतर भारतातील लोकप्रिय संगीत. आता भारतामध्ये संगीत जे आहे, म्युझिक, आपला सर्वांचाच आवडता घटक आहे, आणि लोकप्रिय संगीत, मग या लोकप्रिय संगीताचा उगम कसा झालेला आहे, लोकप्रिय संगीतामधून म्हणजे लोकप्रिय संगीत जे आहे ते जनसामान्यांमध्ये कशा प्रकारे रुळलेलं आहे आपण असं म्हणू शकतो, किंवा जनसामान्यांना आवडणारं संगीत असं या लोकप्रिय संगीताला आपण म्हणू शकतो. आणि भारतामध्ये लोकप्रिय संगीतामध्ये ह्या डिजिटायझेशनचा किंवा डिजिटल माध्यमांचा उपयोग कशा पद्धतीने होत आहे आणि कितपत ह्या डिजिटल मीडियामुळे लोकप्रिय संगीत आहे इथे आपल्याला वाढण्यास किंवा त्याला पुढे नेण्यास, अग्रेसर नेण्यास इथे मदत होत आहे हे आपण याच्यामध्ये बघणार आहोत. यानंतर आधुनिक तंत्रे आणि संदर्भ वापरून लोककलेची पुनर्कल्पना. आता वेगवेगळे काही तंत्रे आहेत किंवा आधुनिक तंत्रे आहेत आणि संदर्भ वापरून ही जी लोककला आहे या लोककलेची पुनर्कल्पना कशा प्रकारे करण्यात येईल. लोककला म्हणजे काय,
की आपण पाहू शकतो की भारतामध्ये असंख्य अशा लोककला आहेत, म्हणजे त्या त्या समुदायाच्या असतील किंवा त्या संस्कृतीला पुढे आणणार आहे किंवा त्या संस्कृतीचं एक आपल्याला एक दर्शन घडवणार आहे ह्या लोककला असं आपण समजू शकतो. आणि ह्या डिजिटल माध्यमामुळे ह्या लोककला ज्या आहेत म्हणजे एका स्पेसिफिक रिजन पुरत्या किंवा एखाद्या स्पेसिफिक राज्यापुरत्या एका स्पेसिफिक समुदायापुरत्या मर्यादित न राहतात, ह्या प्रत्येकापर्यंत ह्या लोककला पोहोचण्यास ह्या आधुनिक तंत्रज्ञानाची जी आहे ती मदत आपल्याला इथे होताना दिसत आहे. याचा संपूर्ण आढावा जो आहे आपल्याला ह्या लोककलेची पुनर्कल्पना कशा प्रकारे ह्या डिजिटल माध्यमांनी केलेली आहे हे आपल्याला याच्यामध्ये पाहायचं आहे. यानंतर कला आधारित उपचार पद्धती, यानंतर कला आधारित उपचार पद्धती आणि स्व अभिव्यक्ती यांच्या बाबत कलेचे समर्थन कसे आहे. म्हणजे कला आधारित जी उपचार पद्धती आहे, आपण बघतो की कला चित्रकला किंवा वेगवेगळ्या आणखीन वेगवेगळ्या कला असतील या फक्त आपले एक मनोरंजनाचे साधने म्हणून नाही किंवा आपलं अभिव्यक्तिक दर्शनाचे साधनच म्हणून नाही, तर ही कला म्हणजे एक उपचार पद्धती सुद्धा आहे. मग ही कला कशा प्रकारे एक उपचार पद्धती म्हणून कार्य करू शकते हे सुद्धा आपल्याला ह्या चॅप्टरमध्ये पाहायचं आहे. म्हणजे थोडक्यात तुमच्या पेंटिंगने तुमचा तुम्ही कुठल्या प्रवासातून किंवा तुमच्या जीवनाच्या कुठल्या फेजमधून जात आहात, काही आपण असं म्हणू शकतो की काही स्पेशल चाइल्ड असतात ते त्यांचे अभिव्यक्ती किंवा त्यांचे विचार जे आहेत ते व्यक्त करू शकत नाहीत आणि हे विचार व्यक्त न करू शकल्यामुळे ते मधल्यामध्ये कुठेतरी काय होतात ते बंदिस्त होत जातात आणि यांना यांच्या विचारांना किंवा यांच्या जी फेज आहे त्याला सामोरं आणण्याचं काम जे आहे या कलेच्या माध्यमातून केलं जातं. किंवा आपण इथं म्हणतो की ही उपचार पद्धती सुद्धा आहे यांना ह्या फेजमधून बाहेर आणण्याचं किंवा यांना मेन स्ट्रीममध्ये आणण्याचं, त्यांची जी अंतर्गत समस्या आहे त्यांना बाहेर उपजण्याचं काम जे आहे ह्या कलेमध्ये आहे. आणि ही उपचार पद्धती कशा प्रकारे कार्य करते हे सुद्धा आपण इथे पाहणार आहोत. त्यासोबतच आपण कला संग्रहालयावरती डिजिटल तंत्रज्ञान आणि समाज माध्यमांचा प्रभाव याच्यावरती सुद्धा चर्चा करणार आहोत. कारण जे कला संग्रहालय आहे म्हणजे आपण बघू शकतो की अनेक हजारो वर्षापूर्वीपासून जे आपल्याकडे कला चालत आलेली आहे आणि या कलेने काही वस्तू निर्माण केलेल्या आहेत, एक विशिष्ट गोष्टी काही निर्माण केलेल्या आहेत आणि त्या आपण आत्तापर्यंत जतन करत आलेलो आहोत आणि या वस्तू ज्या जतन केलेल्या आहेत त्यांना त्या वस्तूंना कला संग्रहालयामध्ये ते आपण ठेवत असतो. कारण सर्वसामान्य जनतेला पाहण्यासाठी ह्या वस्तू आहेत या कला संग्रहालयामध्ये सर्वांसाठी ओपन असतात आणि म्हणून आपण त्या वस्तूंकडून किंवा त्या ज्या अभिजात वस्तू आपल्याला अभिजात जो त्याला आपला जो आपण असं म्हणतो की ज्या गोष्टी आहेत किंवा आपला जो अभिजात म्हणजे पूर्वीपासून चालत आलेल्या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला या कला संग्रहालयावरती आपल्याला कला संग्रहालयामध्ये तर पाहिलेल्या ठेवलेल्या दिसू शकतात. आणि यामध्ये डिजिटल तंत्रज्ञान आणि समाज माध्यमांचा प्रभाव कसा आहे, म्हणजे कला संग्रहालय जे आहे तिथे वेगवेगळ्या वस्तू जतन केलेल्या असतात, या वेगवेगळ्या वस्तूंवरती डिजिटल तंत्रज्ञान आणि समाज माध्यमांचा प्रभाव कशा प्रकारे पडतोय, म्हणजे समाज माध्यमांमुळे किंवा ह्या डिजिटल मीडियामुळे ह्या कला संग्रहालयामधल्या वस्तू ह्या आपल्या मोबाईलवरती किंवा लॅपटॉप किंवा PC सुद्धा आपल्याला दिसू शकतात आणि त्याचं एक डिजिटल तंत्रज्ञानामुळे इथे वेगवेगळ्या ज्या ॲक्टिव्हिटीज ज्या आहेत त्या कला संग्रहालयामार्फत घेतल्या जातात. यामार्फत आपल्याला जी कला आहे किंवा त्या वस्तू आहे त्याची एक पार्श्वभूमी समजते किंवा ही जी कला आहे ही कशी तयार झाली, त्या कलेचं स्वरूप कसं आहे, ही कला कोणाच्या काळामध्ये तयार झाली हे संपूर्ण आपल्याला या डिजिटल तंत्रज्ञानामुळे आपल्याला इथे समजायला मदत होते. यासोबतच भारतातील रस्त्यांवरती कला आणि भित्तीचित्रांकडे एक नजर. आता आपण भारतामध्ये जर फिरताना वेगवेगळ्या शहरामध्ये जातो कारण वेगवेगळे कल्चरल सिटी आहेत आपल्याकडे, तसंच इतर शहरामध्ये सुद्धा फिरताना आपल्याला म्हणजे रस्त्याच्या बाजूला एक भित्तीचित्र रस्त्याच्या बाजूला जे वॉल असतात त्याच्यावरती भित्तीचित्र आपल्याला काढलेले आढळतात आणि या भित्तीचित्रांमधून वेगवेगळे संदेश देण्याचा प्रयत्न आहे ते आपल्याला इथे होत असतं. आपण जर पुण्यामध्ये जर तुम्ही आला असेल कधी किंवा पुण्यामध्ये पाहिलं असेल तर आपण मेन रोडनी जाताना रस्त्याच्या दोन्ही बाजूला काही वेगवेगळे संदेश या भित्तीचित्रांमधून संदेश देण्याचा एक प्रयत्न केला जातो आणि हे भारतातील रस्त्यांवरील कला आणि भित्तीचित्र
या चॅप्टरमध्ये आपण या सर्व गोष्टींचा आढावा घेणार आहोत. यासोबतच डिजिटल युगातील कला आणि संस्कृती बुद्धियुक्त कलेपासून कृत्रिम बुद्धीपर्यंत कृत्रिम बुद्धिमत्तेपर्यंत आता ह्या नवीन डिजिटल युगामध्ये कला आणि संस्कृतीचा प्रसार कसा झालेला आहे, याच्यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे स्वसामर्थ्य आलेलं आहे. आपण मागच्या योजनामध्ये सुद्धा बघितलेलं आर्टिफिशियल इंटेलिजन्स कृत्रिम बुद्धिमत्ता जी बघितलेली आहे त्याच्या एका फक्त ह्या टॉपिकवरती संपूर्ण योजना बघितलेली आहे. आणि आता ह्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर जो आहे तो ह्या कला क्षेत्रामध्ये कसा होत आहे, म्हणजे बुद्धियुक्त कलेपासून कृत्रिम बुद्धिमत्तेपर्यंत कलेचा विकास कसा झालेला आहे हे आपण इथे पाहणार आहोत. यासोबतच चित्रपटामध्ये सुद्धा डिजिटल तंत्रज्ञानाने घडवलेली क्रांती खूप महत्त्वपूर्ण आहे. आपण 2008 पर्यंत पाहत होतो की जे चित्रपट होते ते रीळद्वारे बनवण्यात येत होते. आता 2008 च्या नंतर डिजिटल कॅमेरे आलेले आहेत आणि ह्या डिजिटल कॅमेऱ्यामधून ह्या चित्रपटाचं जे आहे ते शूटिंग होताना आपल्याला पाहत असतो. म्हणजे हा जो फरक आहे तो खूप मोठा आहे. पूर्वी जर जेव्हा आपल्याला चित्रपटाची निर्मिती करायची तर खूप मोठ्या प्रमाणात खर्च यायचा, पण आता आपण बघितलेलं तो खर्चसुद्धा खूप कमी झालेला आहे. आणि आणखीन आर्टिफिशियल इंटेलिजन्सने याच्यामध्ये आता आणखीनच भर घातलेली आहे. त्याच्यासुद्धा काही उदाहरण आहे जसं की बाहुबली चित्रपट आहे किंवा इतर आणखीन चित्रपट आहेत हे सुद्धा आपल्याला इथे पाहायचं आहे. त्यानंतर आता एक ही कला आणि संस्कृती बद्दल आपण पाहत आहोत. या कला संस्कृतीमधलाच एक टॉपिक आहे, महाराष्ट्राशी रिलेटेड आहे. राज्याचे सार तो दुर्ग, म्हणजे जे आपले महाराष्ट्राचे वैभव आहेत, श्री छत्रपती शिवाजी महाराजांचे जे वारसदार आपण किल्ले असं म्हणतो, किल्ले आहेत, दुर्ग आहेत, या दुर्गांना एक जागतिक मान्यता मिळवण्यासाठी भारत सरकारने युनेस्कोकडे 12 किल्ल्यांची यादी पाठवलेली आहे. आणि या किल्ल्यांना जर युनेस्कोचं स्टेटस मिळालं तर या किल्ल्यांना एक जागतिक मान्यता मिळेल. आणि हे किल्ले फक्त भारतापुरते यांची माहिती मर्यादित न राहता यांची माहिती संपूर्ण जगाच्या पटलावरती होईल. याने काय होईल तर अनेक देशातील पर्यटक जे आहे त्या युनेस्को हेरिटेज साईटला ते भेट देण्यासाठी, या दुर्गांना भेट देण्यासाठी आपल्या भारतामध्ये येतील किंवा महाराष्ट्रामध्ये येतील. कारण आपण पाहतो की किल्ले शिवाजी महाराजांनी बांधलेले, छत्रपती शिवाजी महाराजांनी जे स्थापन केलेले किल्ले जे आहेत ते खूप मोठा आपल्याला वारसा किंवा खूप मोठी एक संस्कृती देऊन जातात. आणि हे जे 12 किल्ले आहेत हे युनेस्कोकडे पाठवलेले, यांच्याबद्दल थोडक्यात माहिती आपल्याला घ्यायची आहे. आणि महाराजांविषयी काही गोष्टी आहेत त्याचा थोडक्यात आपल्याला इथे आढावा ह्या चॅप्टरमध्ये जो आहे तो किंवा ह्या लेखामध्ये आपल्याला घ्यायचा आहे. अशा पद्धतीने जी योजना आहे ती कला आणि संस्कृती ही वेगवेगळ्या संदर्भामध्ये आपल्याला ह्या योजनामध्ये इथे व्यक्त केलेली आहे आणि आपल्याला ती इथे अभ्यासायची आहे, राईट. तर सर्वात महत्त्वाचा आपला पहिला चॅप्टर आहे डिजिटल युगातील पारंपरिक कला प्रकार. आता आपल्याला माहिती आहे हे जे आहे डिजिटल युग आहे. आता डिजिटल युगाच्या पुढे जाऊन एक स्टेप आपण म्हणतो की हे युग आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं आहे, म्हणजे डिजिटल युगामध्येच आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा समावेश झालेला आहे. आणि आपण बघितले पाहिलेलं आहे की आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये जगाला बदलण्याची ताकद आहे असं म्हटलं जातं. आणि ह्या कला प्रकारामध्ये सुद्धा या डिजिटल युगामधील हे जे पारंपरिक कला प्रकार आहेत ते कशा पद्धतीने आपला जो स्टेटस आहे किंवा आपली जी जागा आहे ती धरून ठेवणार आहेत किंवा यांना पुढे भविष्यामध्ये या डिजिटल माध्यमातून किंवा या डिजिटल युगामध्ये कुठल्या कुठल्या समस्यांना जे आहे ते पुढे जावं लागणार आहे, या सर्व गोष्टींचा आढावा आपण या चॅप्टरमधून घेणार आहोत. मनीषा अग्रवाल यांचा हा लेख आहे डिजिटल युगातील पारंपरिक कला प्रकार. पारंपरिक कला प्रकार म्हणजे जे आपल्या संस्कृतीमधून किंवा जे परंपरेने चालत आलेले कला प्रकार आहेत यांना आपण पारंपरिक कला प्रकार म्हणतो. तर इथे बघूयात की कोणत्याही स्वरूपातील कला जी आहे ती मानवी मेंदूचे सर्जन करण्याच्या क्षमतेचे प्रकटीकरण असते. बरोबर, अत्यंत बरोबर आहे की मानवी मेंदूचे सर्जन करण्याच्या क्षमतेचे प्रकटीकरण म्हणजे काय तर एक कला. हे सुद्धा आपण कलेची डेफिनेशन म्हणू शकतो. यानंतर ही जी क्षमता असते ही काय असते, अव्यक्त क्षमता असते. यासोबत प्रत्येक माणसामध्ये जी आहे ही कलेची जी क्षमता असते ती नक्कीच असते. आपण पाहतो की प्रत्येक माणसामध्ये कुठली ना कुठली एक सुप्त कला असेल, तो जरी व्यक्त करत नसेल तर त्याच्यामध्ये एक सुप्त कला दडलेली असते.
जीवनाच्या उत्स्फूर्तीचे सामर्थ्य आणि चैतन्य यांच्या स्वरूपात ती लपलेली असते. कलेच्या प्रांतातील परंपरा सतत बदलत राहिलेल्या आहेत आणि यापुढे देखील त्या तशाच बदलत राहतील, कारण सर्जनशीलता ही अविरतपणे उत्क्रांत होत राहणारी गोष्ट आहे असं म्हटलेलं आहे. म्हणजे कलेची सर्जनशीलता आपण म्हणू शकतो की अविरतपणे जी आहे ती उत्क्रांती होत गेलेली आहे. म्हणजे कलेमध्ये सुद्धा खूप अनेक वर्षांची अनेक शतकांची जी आहे कलेमध्ये उत्क्रांती झालेली आहे. आणि आपण जी आत्ता जी कला बघू शकतो किंवा कलेचं रूप बघू शकतो तो हा आपल्याला याचाच या प्रयत्नांचाच एक आपल्याला जे आउटपुट आहे ते आपल्याला इथे दिसू शकतं. आणि याच्यामध्ये सुद्धा आता डिजिटल युगामध्ये खूप मोठा बदल झालेला आहे किंवा अचानक सडनली खूप मोठा, कारण आपण बघितलेलं की कला जी आहे ती अनेक शतकांपासून चालत आलेली आहे पण या काही दशकांमध्येच या डिजिटल युगाने खूप मोठं परिवर्तन असं म्हणू शकतो की या कला सामर्थ्यामध्ये आणलेलं आहे. कला ही वेगवेगळ्या प्रकारची असू शकते. कोणत्याही संस्कृतीच्या कलात्मक परंपरांमध्ये तिच्या सांस्कृतिक बांधणीचा जो असतो अंतर्भाव असतो. म्हणजे प्रत्येक कलेमध्ये त्याची एक सांस्कृतिक बांधणी एक जोपासलेली असते. त्या संस्कृतीशी प्रगतीशी वाटचाल विविध कला आणि त्यांच्या उदात्त स्वरूपाने तयार केलेल्या आराखड्यात सोबतीने होत असते. यासोबतच सहस्रावधी वर्षांपासून आपल्या बरोबर चालत आलेल्या ज्या गोष्टींनी आपल्याला एक सांस्कृतिक संस्थांचे रूप जे आहे ते घेतलेले आहेत. सर्वार्थाने आपण असं म्हणू शकतो की ह्या ज्या गोष्टी आहेत त्या क्षणिक गोष्टी मागे टाकून आपण चिरंतनाला आव्हान करत आपण सर्वार्थाने उत्तम गोष्टी ज्या कलेच्या उत्तम गोष्टी आहेत आपण त्या इथे टिकवण्याचा आत्तापर्यंत प्रयत्न केलेला आहे. आणि आता आपण एक नव्या ह्या गोष्टी आपण टिकून ठेवलेल्या आहेत पण या टिकून ठेवलेल्या गोष्टी घेऊन आपण एका नव्या उंबरठ्यावरती आलेलो आहोत, एका नव्या युगाच्या उंबरठ्यावरती आलेलो आहोत. आणि हा उंबरठा म्हणजे काय आहे तर डिजिटल युगाचा उंबरठा आहे. असं म्हटलं जातं की आपल्या उत्कृष्ट सांस्कृतिक कलात्मक परंपराचे संवर्धन जतन आणि विस्तार उत्थान यासाठी आपला दृष्टिकोन काय असायला हवा, याचे उत्तर असं दिलं जाईल की आपल्या कला प्रकारांना आजच्या भविष्यवादी जगाशी डिजिटल जगाशी जोडून घेणे. म्हणजे जे कला प्रकार आहे आपला याला काय करायचं तर जो आपला नवीन युग आलेला आहे डिजिटल युग आलेला आहे याच्याशी जोडून घेणं हा एक उत्तर असू शकतं. आता डिजिटल संवाद सेतू हे महत्त्वाचे ॲप्लिकेशन आहे. डिजिटल संवाद सेतू या इंटरफेसच्या माध्यमातून विविध कलागुणाविषयक तंत्रे जोडून घेण्याची क्रांतिकारी कल्पना यापूर्वीच विविध क्षेत्रांमधील असंख्य कलाकारांकडून वाढत्या प्रमाणात अंगीकारण्यात येत आहे. कशामधून तर या डिजिटल संवाद सेतू या इंटरफेसच्या माध्यमातून शिल्पकार असतील, चित्रकार असतील, लेखक असतील, डिझायनर्स असतील, काचेची कलाकुसर करणारे व्यक्ती असतील आणि कुंभार काम करणारे कारागीर असतील, विणकर असतील, त्यासोबतच वास्तू तयार करणारे वास्तू विशारद असतील. इथे बघू शकतो आपण कलाचा किती सुंदर एक प्रकार आपल्याला इथे दिलेला आहे. वेगवेगळ्या कला जे आहेत या चित्रामध्ये एकत्रित करून आपल्याला जे आहे तिथे दाखवण्याचा प्रयत्न झालेला आहे. वास्तुविशारद असतील आणि अशा अनेक इतर कलाकारांचा यात समावेश आहे. इलेक्ट्रॉनिक साधने आणि संगणकाची भाषा जी आहे ती वापरून डिजिटल कलाकार विशिष्ट प्रकारे संरचित टॅबलेटच्या माध्यमातून वैशिष्ट्यपूर्ण कलाकृती जी आहे ती निर्माण करू शकतात. पहिली जी कला होती किंवा पहिली चित्रकलाचं आपण जर इथे रिलेशन घेतलं तर चित्रकला ही पहिले ब्रशनी किंवा हातानी किंवा इतर साधनांनी जी आहे ती रेखाटली जायची. आता या चित्रकलेच्या मध्ये एक डिजिटल मीडियाचा एक म्हणजे डिजिटल टॅबलेट असं म्हणतो, या डिजिटल टॅबलेटचा अंतर्भाव झालेला आहे. आपण डायरेक्टली ही चित्रकला जी आहे ती डिजिटल टॅबलेटवरती रेखाटू शकतो. यामुळे त्यांना मिळणाऱ्या उत्तम सुविधांमध्ये अनेक पटीने वाढ झालेली आहे. ओके, डिजिटल टॅबलेटमुळे आपल्याला ज्या चित्रकलेमध्ये सुद्धा आहे अनेक गोष्टींची आपल्याला इथे देवाणघेवाण होत असते किंवा आपल्याला ज्या आयडिया आहेत त्याप्रमाणे आपण कलर इथे चूज करू शकतो किंवा आपल्याला वाटेल तशा पद्धतीने जे आहेत आपण इथे कला प्रकार आपला रेखाटू शकतो. रचनेतील नवोन्मेष असेल, वाढीव पोहोच असेल किंवा काम करण्यातील अनुकूलता, तातडीने सामायिकीकरण असेल, शेअरिंग असेल, सुधारित उत्पादकता आणि अधिक विस्तृत कक्षेतील याच्यामुळे पोहोचता येणे आणि मान्यता प्राप्त ठरणे यांचा समावेश होतो. आता ह्या जे टॅबलेट्स आहेत त्याच्यामुळे कलेमध्ये सुद्धा खूप मोठी क्रांती आलेली आहे.
थोडक्यात चित्रकलेमध्ये आपण बघू शकतो की या टॅबलेटमुळे आपण जे कला रेखाटलेली आहे ते आपण तातडीने इतर अनेक व्यक्तींना शेअरिंग करू शकतो. त्यासोबतच इथे काय होत, एकदम ॲक्युरेसी, त्या कलेमधील ॲक्युरेसी आपण इथे मेन्शन करू शकतो. त्या कले कला जोपासताना काही आपल्याकडे चुका झाल्या तर त्यासुद्धा आपण या डिजिटल टॅबलेटच्या माध्यमातून दुरुस्त करू शकतो. आणि अनेक असे बहुविध उपयोग जे आहेत त्या डिजिटल माध्यमांचे या कलेमध्ये जे आहेत ते होताना आपल्याला दिसत आहेत. याच्यामुळे जी कला आहे ती आणखीन एक उभारी घेण्यास किंवा उभारून येण्यास ही मदत झालेली आहे. कलेचे डिजिटलीकरण झाल्यामुळे कलाकाराला प्रचंड प्रमाणात वैविध्य उपलब्ध होते आणि उत्स्फूर्ततेला वाव मिळतो. आणि कल्पनाचित्र तयार करण्यामध्ये सुद्धा प्रगतिशीलता जी आहे त्याचा वापर केल्याने विविध विद्याशाखांचे जे आहे ते मिश्रण इथे शक्य होताना दिसते. आता व्हर्च्युअल रियालिटी, ॲग्युमेंटेड रियालिटी जे आहे किंवा आभासी वास्तव आणि संवर्धित वास्तव यासारखे आधुनिक युगातील संकल्पना यांच्या माध्यमातून तंत्रज्ञानाच्या मदतीने जे आहे ते कलेचे उत्कृष्ट नमुने निर्माण करणे आणि ते लोकप्रिय करते याला अमर्याद जे आहे तो वाव मिळालेला आहे आपण असं म्हणू शकतो. कलेच्या प्रांतातील परंपरा सतत बदलत राहिलेल्या आहेत. आपण बघितलेलं आहे की वर्षानुवर्ष ही कला चालत आलेली आहे, मग यांच्यामधील परंपरा सुद्धा बदलत आलेल्या आहेत. आणि सर्जनशीलता ही अविरतपणे उत्क्रांत होणारी गोष्ट आहे असे इथं म्हटलेलं आहे. पारंपरिक कला प्रकार म्हणजे शतकानुशतके पूजण्यात आलेल्या अस्सलपणाच्या आणि कारागिरीच्या मूर्त रूप आहेत. कुठले तर पारंपरिक जे कला प्रकार आहेत ते एक व्यक्ती म्हणून तिची स्वतःची खास शैली आहे. त्याचबरोबर मानवी स्पर्श अथवा मानवी हाताच्या वापरामुळे त्या कलाकृतीमध्ये निर्माण झालेल्या अपूर्णता तसेच बारकाव्याच्या यांच्यातून कला कलातीत असल्याचा भाव निर्माण होतो. आता आपण बघितलेलं आहे की एखादा कारागीर असतो, तो कारागीर अवितरक अव्यक्तपणे त्याची आयुष्य जो आहे तो त्या कलेला समर्पित करत असतो. म्हणजे तो जो आहे तो कला आयुष्यभर जोपासत असतो. आणि ही करत असताना त्या कारागिराची एक त्या कलेमधली एक वेगळी नवीन त्याची नाविन्यपूर्ण शैली तयार होते. आणि या शैलीची जागा जी आहे ते डिजिटायझेशन किंवा डिजिटल उपकरणे जी आहेत ते घेऊ शकत नाहीत. मग इथे आहे हा जो मानवी स्पर्श आहे, हा कलाकाराचा जो मानवी स्पर्श आहे तो इतर लोकांना जो आहे तो भावतो. आणि यामुळे या दोघांमध्ये जो कलाकार आहे आणि जी जनता आहे याच्यामध्ये काय होतं की एक इथे एक बॉन्ड तयार होतो. आणि ह्या बॉन्डच जो आहे तो ह्या कारागिराला एक स्पेशल बनवतो किंवा त्या कारागिराची एक कृती म्हणून ती कला जी आहे ती जोपासली गेली जाते. मानवी स्पर्श अथवा मानवी हाताच्या वापरामुळे आपण बघितलेलं त्या कलाकृतीमुळे निर्माण झालेल्या अपूर्णता तसेच बारकावी यांच्यातून कला कलातीत असल्याचा भाव निर्माण होतो. म्हणजे या कलेला आहे तर कुठल्याही सीमा नाहीत किंवा सीमांच्या मर्यादा नाहीत. या सीमांच्या पलीकडे जी आहे ती कला ही आपल्याला जाताना दिसत आहे. आणि इलेक्ट्रॉनिक स्वरूपातील कलाकारीसाठी यंत्रांनी निर्माण केलेल्या साधनांना स्वीकारायचे या क्षेत्रातील तज्ज्ञांनी नेहमीच स्वागत केले असे नव्हे. जुन्या काळापासून चालत आलेल्या काही श्रद्धा, पारंपरिक प्रवृत्ती, ज्ञानाचा किंवा तंत्रज्ञानाच्या माहितीची कमतरता तसेच प्रदेश असतील, वय किंवा शिक्षण यांच्याशी संबंधित इतर मर्यादा अशी अनेक याच्यासाठी कारणे असू शकतात. आणि जो तो तज्ज्ञ आहे, जो या कलेला स्वतःने वाहून घेतलेला आहे, ते एक तज्ज्ञ जो असतो स्वतः एक संस्था असतो असं सुद्धा म्हटलं जातं. आपल्याकडे म्हटलं जातं की हा हा एक व्यक्ती आहे, तो स्वतःच एक स्कूल आहे. म्हणजे त्याने त्या गोष्टीला किंवा त्या कलेला जे आहे ते आयुष्यभर वाहून घेतलेलं आहे आणि तो एक स्वतःच एक काय झालेला आहे तर एक संस्था झालेला आहे. तंत्रज्ञान अशा लोकांच्या कितीही पुढे निघून जावं ते त्यांच्या पद्धतीने काम सुरू ठेवतील यात शंका नाही. आत्तासुद्धा आपण पाहू शकतो की अनेक कलाकारांनी जे आहे किंवा अनेक जे कला जोपासणारे व्यक्ती आहेत त्यांनी या तंत्रज्ञानाचा स्वीकार केलेला आहे. पण अनेक असे व्यक्ती आहेत की त्यांना तंत्रज्ञान हे त्यांनी कलेचा आणखीन या कलेमध्ये तंत्रज्ञानाचा स्वीकार केलेला नाही. म्हणजे ते स्वतःची कला आहे ते त्याच पद्धतीने जोपासतात जसे ते पारंपरिकरित्या जे आहे ते जोपासत आलेले आहेत. म्हणूनच मानवी हातांकडून तंत्रज्ञानाद्वारे कलानिर्मिती काढून घेतली जाण्याचा प्रश्न उद्भवत नाही. आता खूप महत्वाचं जे सेंटेन्स आहे ते काय सांगितलेलं आपण काय पाहतोय हे डिजिटल युग आणि पुरातनपासून कशी कला चालत आलेली आहे याच्यामध्ये रिलेशन जे आहे
म्हणजे थोडक्यात इथे म्हणण्याचा असा मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे की जी मानवी हातांकडून किंवा तंत्रज्ञानाद्वारे कला निर्मिती जी आहे ती काढून घेतली जाण्याचा इथे प्रश्न उद्भवत नाही. तथापि तंत्रज्ञानाकडून होणाऱ्या उपलब्ध होणाऱ्या पाठबळामुळे दुर्लक्ष सुद्धा किसे केले जाऊ शकत नाही आणि तसे करूही नाही. आपण बघूयात की सादर करण्याजोगी जी कला आहे, परफॉर्मिंग आर्ट्स आहे, याच्यामध्ये सुद्धा मूर्तता वेगळीच होती आणि ती नेहमी वेगळीच राहील. ओके, म्हणजे याच्यामुळे सुद्धा परफॉर्मिंग आर्ट्समध्ये सुद्धा डिजिटायझेशनचा कितपर्यंत मी समावेश करणार हा सुद्धा एक महत्त्वाचा मुद्दा इथे आहे, इथं उठून येतो. कारण स्पर्धा पातळीवरती कलाकारांचे अस्तित्व टिकवण्यासाठी आवश्यक साधने पुरवण्याचे काम डिजिटायझेशनने करता येऊ शकते. मात्र अशा केवळ बाह्य भूमिकेच्या पलीकडे जाऊन या ठिकाणी डिजिटलीकरण लागू होत नाही असे वाटते. आपण बघतो कोणत्याही सादरीकरणासाठी प्रेक्षकांपर्यंत अधिक उत्तमरित्या पोहोचण्यासाठी आणि त्यांच्या जागरूकता निर्माण करण्यासाठी इंटरनेटतर्फे केवळ बहुविध मार्गच मिळू शकतात असे नव्हे, तर कलाकार जे आहेत ते प्रेक्षक, कलाकार आणि प्रेक्षक हे जे त्रिकूट आहे या त्रिकूटला एकमेकांच्या आणखीन जवळ आणण्यासाठी इंटरनेट आपल्याला एक उच्च तंत्रज्ञान वापरासाठी साधनही सुद्धा उपलब्ध करून देताना आपल्याला इथे दिसत आहे. म्हणजे आपण इथे म्हणू शकतो की सादरीकरण, ज्या कला प्रकारांमध्ये सादरीकरण आवश्यक आहे, परफॉर्मन्स आवश्यक आहे, त्यांना या सोशल मीडियाची किंवा या डिजिटल माध्यमांची गरज आहे. आणि परत एक असा एक इथे कलाबद्दल एक असा एक इथं विषय होऊन जातो की जे कला विस्मृतीत गेलेल्या आहेत किंवा कायमचे हरवलेले आहेत तर हरवू द्या अशा म्हणणारा जोगट असतो, पण त्याच्या विपरीत असा न म्हणणारा जोगट आहे इथे आपल्याला डिजिटल माध्यमांमध्ये उभारताना दिसत आहे. म्हणजे या कला ज्या आहेत ते विस्मृतीत जाण्यापासून हा जो गोट आहे तो कलांना वाचवण्यास एक डिजिटल माध्यमांचा इथे पुढाकार घेताना आपल्याला दिसत आहे. इथे बघू शकतो की आपण इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या मदतीने या कलांचा आहे नक्कीच पुनरुज्जीवन करण्याचा इथे प्रयत्न करण्यात येत आहे. यासोबतच माणसामाणसातील संपर्क सुद्धा या डिजिटायझेशनमुळे वाढलेला आहे. आपण बघू शकतो एक सुंदर कलांचा प्रकार इथे रेखाटलेला आहे. इथे हत्ती जे आहेत इथे आणि त्याची जी डिझाईन आहे ते खूप सुंदर रीत्या रेखाटलेली आपल्याला बसून बघू शकतो. आपण असं नंतर म्हणू शकतो की मानवी सर्जनशीलता जी आहे त्याच्या जागी योग्य म्हणजे केंद्रस्थानी राहणे तर तिची परिणामकता वाढवण्याचे उपाय डिजिटल कार्यांच्या माध्यमातून केले जाणे असा मिश्र दृष्टिकोन असणे ही एक महत्त्वाची बाब आहे. आणि सर्वात शेवटी असं म्हणू शकतो की डिजिटलीकरणाच्या प्रभाव निर्मिती करण्यासाठी नव्हे तर निर्मितीची परिणामकता वाढवण्यासाठी उपयोगात गेला आणला पाहिजे. हा एक महत्त्वाचा जो अंतर्भाव आहे किंवा कन्क्लुजन आहे आपण इथे मांडू शकतो. नेक्स्ट जो आपला टॉपिक आहे याच्यामध्ये भारतातील लोकप्रिय संगीत, हा संगीताविषयी जो आहे, लोकप्रिय संगीत जे आहे भारतामधील याच्याविषयी मत व्यक्त करताना आपल्याला इथे सांगितलेलं आहे. म्हणजे संगीत जे आहे आपण बघतो की संगीतामध्ये सुद्धा या डिजिटायझेशनचा खूप महत्त्वाचा प्रभाव पडलेला आहे. हे जे लोकप्रिय संगीत आहे भारतामध्ये, लोकप्रिय संगीत कसं असेल, एक हलकं फुलकं असतं, ऐकायला आपल्याला सॉफ्ट सुमधुर वाटतं आणि काही मिनिटाचं 2 ते 3 मिनिटाचे आपले सॉंग्स वगैरे असतात किंवा एक संगीत, वेगवेगळे संगीत असू शकतं. हे लोकप्रिय संगीत कसं आहे, वैविध्यपूर्ण असं सांगितलेलं आहे आणि अनेक प्रकारचे संगीत त्यात सामावलेले असते. लोकप्रिय संगीताला व्याकरण, आराखडे, नियम आणि अटीची बंधने नसतात, खूप महत्त्वाचं आहे. लोकप्रिय संगीताला कुठलेच बंधनं नसतात, कारण हे कसं असतं, लोकप्रिय असतं. ओके, आणि ह्या लोकप्रिय संगीतामधून एक संदेश देण्याचा प्रयत्न केला गेला असतो. म्हणजे हे संगीत जे आहे लोकप्रिय असतं पण आणि कुठल्याही चौकटीमध्ये, आराखडे, नियम, अटींच्या कुठल्याही चौकटीमध्ये हे संगीत बांधलेलं नसतं. चौकटीमधले बांधलेलं नसतं म्हणजे एकदमच मुक्त नसतं, त्याच्यामधून आपल्याला काहीतरी बोध किंवा संदेश देण्याचा सुद्धा प्रयत्न केला जातो. आपण इथे पाहू शकतो की इन्स्ट्रुमेंट आहेत वेगवेगळे, ओके, संगीतातील महत्त्वाचे आहेत की पारंपरिक संगीतातून लोकप्रिय संगीताचा उगम झालेला आहे. सर्वात महत्त्वाचं आहे लोकप्रिय संगीत म्हणजे काय, जे लोकांना प्रिय आहे असं लोकप्रिय संगीत. आणि याचा जो उगम जो आहे तो कुठून झालेला आहे, तर पारंपरिक संगीतातून लोकप्रिय संगीताचा उगम झालेला आहे. सर्वसामान्य बहुजनांच्या कानाला सुखावणारे असे संगीत आहे.
शास्त्रीय संगीताप्रमाणे नियमांची कठोर चौकट नसली तरी हे संगीत अगदीच नियम विहरित नाही असं सुद्धा म्हटले गेलेलं आहे. आणि हे जे संगीत आहे, लोकप्रिय संगीत जिथून उगम पावलेलं आहे, तेथील परंपरेला ते सोबत धरून आहे. आणि या परंपरेची मुळे जी आहेत त्या लोकसंगीतामध्ये आज सुद्धा रुजलेली आपल्याला दिसत आहेत. आणि हे बहुजनांना रिजवणारे संगीत असल्याने त्याचा ताजेपणा किंवा त्याचा एक नवीनपणा इथे सुद्धा एक महत्त्वाचा घटक आपल्याला दिसत आहे. यासोबतच लोकप्रिय संगीताचे काही प्रकार जे आहेत ते पुढील प्रमाणे आहेत. एक नाट्यसंगीत आहे. लोकप्रिय संगीतात बहुविधता आहे. उदाहरणार्थ शास्त्रीय संगीत त्याचा एक प्रकार आहे, चित्रपट संगीत एक प्रकार आहे, बँड एक प्रकार आहे. त्यासोबतच संगीत, बँड संगीत, भावसंगीत, अभंग, भजने, भक्तिगीते हे जे आहेत ते लोकप्रिय संगीताचे वेगवेगळे प्रकार आहेत. असं म्हणतात की राजेशाही जेव्हा संपुष्टात आली तेव्हा जे आहे संगीत आणि संगीतकार, शास्त्रीय संगीत आणि संगीतकार यांना राजाश्रय मिळणे बंद झाले. आणि मग राजाश्रय मिळणे बंद झाल्याच्या नंतर हे जे संगीत आणि संगीतकार आहेत ते लोकाश्रयाकडे आले. आणि लोकाश्रयाकडे आल्याच्या नंतर त्यांना त्यांचे अस्तित्व टिकवण्यासाठी याच्याशिवाय दुसरा कुठला पर्याय नव्हता. म्हणून इथे काय झालेले आहे तर लोकसंगीताची एक नवीन ब्रँच इथे उदयास आलेली आहे. म्हणजे हे लोकसंगीत म्हणजे काय आहे तर बहुजनांना भावेल अशा रीतीचं संगीत म्हणजे आपण लोकसंगीत असं म्हणू शकतो. ह्या लोकसंगीताच्या रचनामध्ये किंवा ह्या नाटकात हे लोकसंगीत सादर होत होतं त्याला काय म्हणतात की नाट्यसंगीत म्हणतात. आणि संगीतांना ज्या नाटकात सादर होत होतं त्यांना नाट्यसंगीत म्हणतात. आणि यांच्या गीतांना नाट्यगीते असं म्हटलं जातं. यासोबतच अशी गीते असणाऱ्या नाटकातसुद्धा संगीत नाटक असं म्हटलं जाऊ लागले. नाट्यसंगीत म्हणजे रागावर आधारित संगीत असतं. गंधर्व ठेका हा जो आहे तो ताल संगीताचा म्हणजे ताल संगीत आहे. त्याच्या नाटकाच्या काळात नव्याने शोषला गेलेला एक ताल होता. त्यासोबतच नाट्यसंगीतातील सुरावट, चाली, समृद्ध साहित्याने गायनाचा उच्च दर्जा यामुळे नाट्यसंगीत हा लोकप्रिय प्रकार बनलेला आहे. 1843 विष्णुदास भावे यांनी सांगलीमध्ये पहिल्यांदाच संगीत स्वयंवर हे नाटक सादर केले होते आणि ते पहिलेच संगीत नाटक ठरले. इथे फॅक्टमध्ये हा प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो की 1843 विष्णुदास भावे यांनी सांगलीत पहिल्यांदाच संगीत स्वयंवर हे नाटक सादर केले आणि हे पहिलेच संगीत नाटक ठरले. त्यानंतर अनेक जणांनी जे आहे ते प्रेक्षकाच्या मनामध्ये जे आहे ते संगीत नाटकाच्या माध्यमातून घर केले होते. याच्यामध्ये या संगीत नाटकामध्ये भास्करबुवा बखले, गोविंदराव टेंबे, अहमदजान थिरकवा आणि बालगंधर्व अशा श्रेष्ठ नाट्यसंगीताच्या विकासासाठी मूलभूत आणि अतुलनीय या लोकांनी इथे योगदान दिलेलं आपल्याला दिसत आहे. आणि या लोकांनी जे आहे बालगंधर्व यांनी नाट्यसंगीताच्या सुवर्ण काळाची सुद्धा इथे उभारणी केली. चित्रपट संगीत जो आहे तो भारतातील चित्रपट संगीत हे एक लोकप्रिय संगीताचाच एक प्रकार आहे. भारतामध्ये जे चित्रपट संगीत होतं ते लोकप्रिय संगीताचा तो एक महत्त्वाचा प्रकार आहे. पाश्चिमात्य चित्रपटात गाणे नसतात. आपण बघितलेलं आहे की फक्त भारतीय चित्रपट जे आहे ते गाण्याशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. मात्र पाश्चिमात्य चित्रपट जे आहेत, फॉरेन पिक्चर्स जे आहेत, त्याच्यामध्ये आपल्याला गाण्याचा अंतर्भाव जो आहे तो कुठेही आढळत नाही. म्हणजे भारतीय चित्रपटामध्ये जे आहे ते कथानकाला पुढे घेऊन जाण्यासाठी ओके ह्या संगीताचा अंतर्भाव जो आहे तो आपल्याला केला जातो. 1920 पाश्चिमात्य देशांतून ध्वनी मुद्रण तंत्रज्ञान भारतात आल्यानंतर संगीतात उत्क्रांती घडून येऊन चित्रपट संगीताचा उदय झाला. हे संगीत जे आहे ते जनसामान्यापर्यंत पोहोचण्यासाठी आणि संदेश देता येण्यासाठी चित्रपट हे अत्यंत एक प्रभावी माध्यम आहे. आणि तीच गोष्ट ह्या संगीताबद्दल सुद्धा लागू होते. म्हणजे एक संगीत सुद्धा किंवा एक कहते सॉन्ग हे सुद्धा एक मेसेज देण्यासाठी खूप एक महत्त्वाची भूमिका इथं पार पाडताना दिसत आहे. आपण बघितलेलं की एक्झाम्पल दिलेलं आहे की सजन आयोरे हे जे गाणं आहे किंवा हे राग अहिर भैरवमधील बंदिश आहे. ओके, सजन आयोरे ही जी बंदिश आहे ही कविता कृष्णमूर्ती आणि शंकर महादेवन यांनी गायलेलं हे एक बंदिश आहे. आणि हे नंतर 2015 संजय लीला भन्साळींच्या बाजीराव मस्तानी या चित्रपटामध्ये एक सॉन्ग म्हणून हे दाखवलं गेलेलं आहे, आपण बघितलेलं आहे. म्हणजे ह्या संगीताचा किंवा ह्या लोककला संगीताचा उपयोग जे आहे ते मॉडर्न
संगीतामध्ये सुद्धा इथे आपल्याला होताना हे बंदिशचा उपयोग सुद्धा होताना इथे आपण पाहू शकतो. 1980 दशकातील ध्वनी तंत्रज्ञानाचा झपाट्याने विकास होऊन चित्रपट संगीतात लक्षणीय बदल घडून आलेले आहेत. आर डी बर्मन असतील, ए आर रहमान असतील यांच्यासारखे निपुण संगीत दिग्दर्शकांनी चित्रपट सृष्टीला एक मोठं योगदान दिले आपण असं म्हणू शकतो. ध्वनिमुद्रणाच्या सुरुवातीच्या काळात, आता जेव्हा ध्वनिमुद्रण चालू झालं, जेव्हा संगीताचा प्रयोग चालू झाला, तेव्हा एकल ट्रॅक सिस्टीम होती, म्हणजे सिंगल ट्रॅक रेकॉर्डिंग याचा वापर होत असेल. त्याच्यानंतर ड्युएल ट्रॅक रेकॉर्डिंग आली किंवा डबल ट्रॅक सिस्टीम आली किंवा ही सिस्टीम आली आणि याच्यानंतर नव्या युगातील संगीत लोकप्रिय होण्यास सुरुवात झाली. आत्ता जे संगीत आहे ते मल्टी ट्रॅक रेकॉर्डिंगमध्ये जे आहे ते रेकॉर्ड होतं आणि याच्यामध्ये अत्यंत चुका जे आहे ते मल्टी ट्रॅक रेकॉर्डिंगमध्ये आपल्याला कमी होताना दिसतात. यासोबतच आपण बघू शकतो की बँड संगीत हा सुद्धा एक संगीताचा एक विशिष्ट प्रकार आहे आणि हा जो प्रकार आहे ते 1980 दशकात सुरू झाला. म्हणजे बँड संगीतामध्ये आपण असं म्हणू शकतो की हे भारतातील संगीत अग्रदूतांपैकी एक जे आहे ते मॉडर्न जे संगीत आहे त्याच्यामध्ये एक अग्रदूत जे आहे ते बँड संगीत एक आहे. इंडियन ओशन हा एक बँड अतिशय लोकप्रिय झाला असं आपण म्हणू शकतो आणि नवीन संगीत प्रकाराच्या उदयाची ते गरज निर्माण झालेली असताना ह्या बँड संगीताने भारतामध्ये खूप महत्वाची भूमिका जी आहे ते बजावलेली आहे. म्हणजे या बँड संगीतामध्ये नेमकं असं म्हटलं जातं की इंडियन ओशन हा जो बँड आहे यांनी काय घेतलेलं आहे की संत कबीरांचे जे दोहे आहेत तो इथे प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. त्यासोबतच इंडियन ओशन सारखा लोकप्रिय बँड सुद्धा नवीन शब्दरचना करण्याऐवजी या दोह्यांचीच निवड करतो. याचे कारण असे की संत कबीर त्या दोह्यामधून जी शिकवण देतात ती कालातीत आहे आणि तिचा श्रोत्यांवरती आजही मोठा इथं प्रभाव पडल्याना आपल्याला प्रभाव पडताना दिसत आहे. आपण बघतो की जे बँड संगीत आहे या संगीतामध्ये जे सिंगर्स आहेत ते प्रेक्षकांसमोर उभं राहून एकतर फक्त एक सिंपल साध्या कपड्यांमध्ये उभं राहतात आणि उभं राहून हे फक्त बसून किंवा उभं राहून हे गाणे सादर करतात. गाताना एक संतपणे झुलणे असेल किंवा काही गोष्टी असतील, साधी सहज वेशभूषा असतील यांची ह्या बँड संगीताची उदाहरणं आपण इथे पाहू शकतो. यानंतर बँड संगीतामध्ये कुठलेही कलाकार एक मुख्य कलाकार जो असतो तो नसतो, कारण या बँड संगीतामध्ये संपूर्ण ग्रुप जो असतो तो इथे याचा महत्त्वाचा इथे वाटा असतो किंवा एक हा जो गट आहे तोच महत्त्वाचा असतो. आणि लोकप्रिय संगीताला व्याकरण, आराखडे, नियम आणि अटींची बंधने नसतात. आल्हाददायक आणि रंजक संगीतांची निर्मिती हा एक त्याचा मुख्य उद्देश असून त्यावेळी श्रोत्यांना या संगीतामधून एक मॅसेजसुद्धा किंवा एक संदेशही दिला जातो. आपण बघितलेलं आहे की लोकप्रिय सुगम संगीत, भावसंगीत आणि भावगीते भारतातील सर्व प्रादेशिक भाषांमध्ये गायली जातात, त्यांना सुगम संगीत असं सुद्धा इथे म्हटलेलं आहे. म्हणजे सुगम संगीत कसं असतं की एक हलकं फुलकं संगीत असल्याने जनसामान्यांना हे सुगम संगीत आवडते. यासोबतच इथे काही वेगळे गोष्टी आहेत संगीतामध्ये, जसं की आपण असं म्हणतो की ध्रुपद, ख्याल, गायकी संगीताचे गंभीर प्रकार आहेत आणि केवळ मनोरंजनासाठी ते गायले जात नाहीत, तर लोकप्रिय सुगम संगीत हा तुलनेने सोपा प्रकार असून मनोरंजनासाठी तो किंवा करमणूक यासाठी तो गायला जातो. हे सर्व जे संगीतकार आपल्याला लाभलेले आहेत हे सर्व संगीतकार एक मौल्यवान रत्ने असून त्यांच्यामुळे संगीताचे सारे जग भव्य, वैविध्यपूर्ण, समृद्ध आणि श्रीमंत झालेले आहे असं याच्यामध्ये या लेखामध्ये म्हटलं गेलेलं आहे. म्हणजे संगीताचा प्रभाव जो आहे तो शास्त्रीय संगीतातून आपण नवीन आधुनिक संगीताकडे येताना कशा प्रकारे इथे परिवर्तन झालेलं आहे. बँड संगीत अशा नवीन यासारख्या नाविन्यपूर्ण संगीतांनी भारतामध्ये कशा प्रकारे एक वैविध्य संगीतामध्ये आणलेलं आहे या सर्व गोष्टी आपण इथे पाहिलेल्या आहेत. यानंतर नेक्स्ट आपला जो आर्टिकल आहे ते आहे आधुनिक तंत्रे आणि संदर्भ वापरून लोककलेची पुनर्कल्पना. काय करायचं, आपल्याला आधुनिक तंत्रे आणि संदर्भ वापरून लोककला जी आहे त्याची पुनर्कल्पना करायची आहे कुठल्या परथी, डिजिटल युगामध्ये. आता इथे दिलेलं आहे की भारत मुनींच्या नाट्यशास्त्रातील रससिद्धांतावरून प्रेरणा घेत आपण लक्षात घेऊ शकतो की कला मग ती दृश्य असो किंवा सादर करण्याजोगी लोककला असो किंवा अभिजात कला असो केवळ सौंदर्यदृष्ट्या आकर्षण असलेल्या गोष्टींची निर्मिती किंवा कौतुक करण्यापूर्वी ती नसते तर आपल्याकडील सर्वात खोल अंतरंगातील गाभ्याशी आणि अव्यक्तला व्यक्त करण्याचे एक साधन आहे. लक्षात घ्या,
कला म्हणजे काय? तर आपल्यातील सर्वात खोल अंतरंगातील गाभ्याशी जोडण्याचे आणि अव्यक्तला व्यक्त करण्याचे साधन म्हणजे जे आहे ते आपण कला इथे म्हणू शकतो. वेगवेगळ्या लोककला आहेत, अशा पद्धतीने आपण भारताच्या विविध भागांमध्ये पाहू शकतो. भारतामध्ये असे असंख्य लोककला आपल्याला आढळतात, म्हणजे विविध प्रदेशामध्ये गेली तर आपल्याला तिथल्या वेगळी लोककला आपल्याला इथे आढळते. आणि ह्या लोककला आहेत त्यांच्या संस्कृतीमधून, त्यांच्या परंपरेमधून जे आहे त्यांचा उदय झालेले आहेत. आणि ह्या लोककला एक 10 वर्ष किंवा ह्या शतकामध्ये उदयास आलेल्या नसून अनेक शतकांपासून ह्या लोककलांचा जे आहे ते इथे उदय आपल्याला दिसत आहे. सध्याच्या काळात डिजिटायझेशन आपल्या जीवनाच्या प्रत्येक पैलूत क्रांती घडवत आहे. आपण पाहिलेलं आहे की प्रत्येक गोष्टीमध्ये हे डिजिटल युग आहे ते आपल्याला जीवनामध्ये परिवर्तन आणलेलं आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेचे पर्व सुरू झाल्यामुळे पारंपरिक पद्धतीत परिवर्तन घडून येत आहे. लोक पारंपरिक साधनांचा वापर करून आपल्या पारंपरिक पद्धतीने गोष्टी करत आहेत. त्यांच्यावर हे परिवर्तन स्वीकारण्याची आणि त्यांच्याशी जुळून घेण्याचा दबाव सतत वाढत आहे. आता लक्षात घ्या, काही कलाकार आहेत जे ह्या नवीन जे परिवर्तन आहे त्यांना जुळून घेऊ शकत नाहीत. म्हणून यांच्या ह्या कलाकारांवरती जे आहे तो प्रेशर वाढत चाललेला आहे. कशामुळे? कारण नवीन युगाशी जुळून घेण्याचं जे सामर्थ्य आहे हे यांना डेव्हलप करावं लागेल आणि नवीन युगाशी जुळून त्यांना घेण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. पण याचा दबाव जो आहे तो कलाकारांवरती सुद्धा इथे वाढताना आपण इथे पाहू शकतो. भौगोलिक आणि सांस्कृतिक सीमा ओलांडून डिजिटल प्रसाराद्वारे अधिक व्यापक प्रेक्षक वर्गापर्यंत पोहोचण्यासाठी लोककला जी आहे तो प्रकारात विकास करण्यासाठी त्याची स्मार्ट तंत्रज्ञानाची सांगड घालणे लोककलेची आवश्यक आहे. या परंपरेचे आंतरिक मर्म जपणे हे विलक्षण आव्हान आहे. ही जो लोककला कला प्रकार आहे या लोककला कला प्रकारांमध्ये अस्सलता टिकून राहील याची खात्री करण्यासाठी कार्यपद्धती जी आहे ते शोधण्यात येणे सुद्धा एक महत्त्वाचे इथे आहे. यासोबतच वेगवेगळ्या लोककला अशा पद्धतीने आपण भारतामध्ये पाहू शकतो. हे बघू शकतो आपण राजस्थानी लोककला आहे. म्हणजे भारताच्या आपण जर प्रत्येक क्षेत्रामध्ये गेलं तर तिथे आपल्याला वेगवेगळी जी लोककला पाहायला आपल्याला मिळते. सांस्कृतिक अस्मिता जपणे आणि बदलाशी जुळून घेणे. लोककला प्रकार प्रामुख्याने प्रासंगिक स्वरूपाचे असतात. म्हणजे जेव्हा जेव्हा प्रसंग असेल किंवा जेव्हा जेव्हा एखादी गोष्ट करायची असेल किंवा एखादा कार्यक्रम असेल त्याच वेळेला जी आहे ती लोककला इथे सादर केली जाते. ते समुदायांच्या सांस्कृतिक वैशिष्ट्यांमध्ये खोलवर रुजलेले आहेत. म्हणजे एखादी लोककला जो समुदाय आहे त्याचं एक सांस्कृतिक वैशिष्ट्य जे आहे ते आपल्याला इथे सांगताना दिसते. भौगोलिक प्रदेशांची सांस्कृतिक ओळख तयार करण्यास महत्त्वपूर्ण भूमिका जी आहे ते लोककला इथे बजावते. यासोबतच सामूहिक जाणीव आणि समुदायाचा जो ऐतिहासिक वारसा व्यक्त करण्याचे साधन म्हणून सुद्धा इथे काय आहे तर लोककला एक काम करते. यासोबतच एक लोककला गतिशील आणि जुळून घेणारे असतात. बहुधा आपण असं बघतो की समकालीन प्रभाव आणि प्रवर्तन त्या कलात्मक प्रतिसाद देताना आपल्याला दिसतात. लोककला प्रकारांना आता त्यांच्या स्थानिक सीमांची बंधने राहिलेली नाहीत. आपण बघतो की लोककला आहे त्या सीमा ओलांडून जे आहे त्या दूरवरपर्यंत गेलेल्या आहेत. म्हणजे लोककला ही एका शहरापुरती किंवा एखाद्या गोष्टीपुरती किंवा एखाद्या गावापुरती मर्यादित न राहता किंवा एखाद्या कम्युनिटीपुरती एखाद्या समुदायापुरती मर्यादित न राहता त्यांनी काय केलेलं आहे तर सर्व सीमा जे आहे ते ओलांडलेले आहेत आणि ती जी आहे ती संपूर्ण भारतभर किंवा जगभर जी आहे ती विस्तारित होताना आपल्याला दिसत आहे. जागतिकीकरणामुळे विभिन्न संस्कृतीचा प्रभाव त्याच्यावरती आणि त्याचा प्रभाव विभिन्न संस्कृतीवरती पडण्याची प्रक्रिया जी आहे ती शक्य झालेली आहे. म्हणजे लोकपरंपरा हळूहळू त्यांच्या मुळापासून किंवा ज्या सांस्कृतिक संदर्भामध्ये त्यांचा उगम झाला आहे त्यापासून स्थलांतरित होताना आपल्याला दिसत आहेत. त्यांना व्यापक व्यासपीठ मिळत आहे आणि त्या समकालीन विषय आणि तंत्रे यांच्या परंपरेतून गुंफून त्यांना सामावून घेताना आपल्याला सुद्धा इथे दिसत आहेत. आता पारंपरिक सादरीकरण कलांची परिवर्तनकारी शक्ती. आता असं म्हटलं जातं की अनेक कला ज्या आहेत ते पारंपरिकरित्या सादर केल्या जातात आणि याच्यामध्ये कलांची परिवर्तनकारी शक्ती आहे. आता हे कशा पद्धतीनं आहे ते पाहूयात आपण. आता इथे काय म्हटलेलं आहे की प्रत्यक्ष कार्यक्रमामध्ये उपस्थिती. म्हणजे काही लोककला आहेत की त्या प्रत्यक्ष तुम्ही पाहिल्याच्या नंतर जो
एक अंतर्भाव मिळतो किंवा जो आनंद मिळतो आणि त्या लोककलेशी आपण एक अटॅचमेंट होती, ती जी आहे त्या डिजिटल युगामध्ये जेव्हा आपण ती कला डिजिटल माध्यमांद्वारे पाहण्याचा प्रयत्न करतो तेव्हा जी अटॅचमेंट असते किंवा जी ह्या कलात्मक अनुभव जो असतो तो आपण इथे सादरीकरणाचा जो अनुभव असतो तो आपण घेऊ शकत नाही. म्हणजे याच्यामुळे काय असं म्हणतात, जे परंपरागत कलाकार आहेत त्या परंपरागत कलाकारांमध्ये अस्वस्थता वाढते आहे. कारण कशाबद्दलची अस्वस्थता आहे, तर प्रत्यक्ष सादरीकरणाद्वारे प्रेक्षकांपर्यंत पोहोचणारे बारकावे आभासी माध्यमांद्वारे सादरीकरण करताना तसे पोहोचतील का, राईट? जेव्हा आपण आभासी माध्यमांद्वारे ह्या कला पाहतो पण प्रत्यक्ष कला जेव्हा सादर करताना जे बारकावे आपल्याला दिसतात किंवा ते जाणवतात ते आभासी कलेद्वारे हे दिसताना किंवा जाणवताना दिसत नाहीत. म्हणजे काय, जो कलेचा भाव जो आहे तो प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्यास कुठेतरी कमतरता जाणवते. हा जो चिंता आहे ही यांना पारंपरिक कलाकारांमध्ये आपल्याला हे उद्भवताना स्पष्ट दिसत आहे. थोडक्यात इथे सांगितलेलं आहे की भारत मुनींच्या नाट्यशास्त्रातील रस सिद्धांतावरून प्रेरणा घेत आपण हे लक्षात घेऊ शकतो की कला मग ती दृश्य असो वा अदृश्य किंवा सादर करण्याजोगी लोककला असो व अभिजात कला असो, ती केवळ सौंदर्यदृष्ट्या आकर्षित असलेल्या गोष्टींची निर्मिती किंवा कौतुक करण्यापुरती नसते. आपल्यातील सर्वात खोल अंतरंगातील गाभ्याशी जोडण्याचे आणि अव्यक्तला व्यक्त करण्याचे एक कला हे एक साधन आहे. जेथे कलेचे आत्म्याशी मिलन होते त्या प्रदेशाला अल्फा डोमेन असं म्हटलं जातं. लक्षात घ्या, जिथे कलेचे आत्म्याशी मिलन होते तिथे अल्फा डोमेन असं इथे संज्ञा वापरलेली आहे आणि ही संज्ञा स्पीक मॅकचे संस्थापक प्रोफेसर किरण सेट यांनी दिलेली आहे. परत आपण इथे बघू शकतो की जे कलेमध्ये जे आतील गाभ्याला जे स्पर्श करण्याची क्षमता असते. आता डिजिटल संक्रमणादरम्यान संरक्षणविषयक चिंता काय आहेत, जेव्हा डिजिटल संक्रमण होत आहे तेव्हा कलेचं संरक्षण कशा प्रकारे इथे करता येईल, मग याच्याची चिंता काय आहेत. या आधुनिक युगामध्ये लोककला आणि संगीत आपल्या सादरीकरणासाठी ह्या डिजिटल क्षेत्राकडे वळत आहे. यातून कलांना आणि सांस्कृतिक वारसा जतन करण्याची संधी मिळते आणि अधिक व्यापक प्रेक्षक वर्गापर्यंत जे आहे ते विशेषतः तरुण पिढीपर्यंत त्या कला ज्या आहे ते ह्या डिजिटल माध्यमाद्वारे पोहोचू शकतात. आणि ही उत्क्रांती जी आहे ती सुसंगत आहे असं म्हटलेलं आहे. लोककला प्रकार सखोल मानवी अभिव्यक्तींचे प्रतिनिधित्व करीत असल्याने त्यांची शुद्धता आणि अस्सलता जपण्याचे जे महत्त्व आहे ते काही संगीतशास्त्रांनी अधोरेखित केलेले आहे. म्हणजे लोककला जी आहे त्याची शुद्धता आणि अस्सलता जपण्याचं एक महत्त्व जे आहे ते सुद्धा इथे अधोरेखित करण्यात आलेलं आहे. मग हे वेगवेगळ्या डिजिटाईज माध्यमांद्वारे हे कुठेतरी होताना दिसत नाही किंवा कुठेतरी याच्यामध्ये सुद्धा काहीतरी एक लॅक्युना किंवा एक थोडासा बदल होताना आपल्याला दिसत आहे. म्हणजे असं म्हणतात की हे जे कला प्रकार आहे जेव्हा डिजिटल डोमेनमध्ये प्रवेश करतात ते त्यांच्या मूळ गंभीरता आणि जो आशय घनता यांना मुकण्याची शक्यता असते. म्हणजे याच्यापासून कुठेतरी दूर जाताना दिसतात. इथे वेगवेगळे आपल्या भारतामधील जे कला प्रकार आहेत तिथे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे चित्रांच्या माध्यमातून. म्हणजे पारंपरिक लोककलेमध्ये ह्या घटकांची अखंडता टिकून ठेवण्यासाठी नाविन्य आणि संवर्धन यांच्यातील नाजूक समतोल जो आहे तो सांभाळणे आवश्यक आहे. यामुळे डिजिटल रूपांतरात या कला प्रकारांचे मर्म आणि आत्मा जो आहे तो हरवणार नाही याची काळजी घेणे सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. या ही आव्हाने जी आहे ते पेलण्यासाठी लोककलेच्या डिजिटायझेशनकडे संवेदनशील पाहणे आवश्यक आहे. तसेच तिचे विविध आणि वारशाशी असलेले नाते याविषयी आदर बाळगणे सुद्धा इथे आवश्यक आहे. आणि डिजिटल अनुकूलता जी आहे ती होताना त्यांच्या पारंपरिक समकक्षांची अस्सलता आणि समृद्धी टिकून राहील याची सुद्धा खात्री बाळगणे लोककलेमध्ये इथे आवश्यक होताना आपल्याला इथे दिसते. यासोबतच इथे निष्कर्षामध्ये आपण असं म्हणू शकतो की ही लोककला आहे ती रूपांतरित होऊन आपण त्यांना डिजिटल माध्यमांकडे नेत असताना किंवा डिजिटल जगाकडे नेत असताना तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक वारसा यांचे मार्ग जिथे एकमेकांना छेदतात. ओके, तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक वारसा यांचे मार्ग जिथे एकमेकांना छेदतात
त्या ठिकाणी आपल्या आव्हानांनाही सामना तिथे करावा लागत आहे. ह्या नाविन्य आणि संवर्धन यांच्या विचारपूर्वक समतोल साधून डिजिटल युगामध्ये स्वत्वाचा त्याग न करता लोककला प्रकारांनी भरभराट होत असल्याचे खातरजमा आपण करू शकतो. ह्या लोककला प्रकारामध्ये सांगितलेलं आहे की जे डिजिटल युग आहे, या डिजिटल युगामध्ये लोककलांनी त्यांचं स्वत्व आहे ते जपायला पाहिजे. आणि ह्या डिजिटल युगामध्ये जी लोककला टिकवण्यासाठी कशा पद्धतीचा इथे वापर करायला पाहिजे, किंवा इथे एक सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे की जे लोककला आहे ते डिजिटल माध्यमे जे आहेत ते एकमेकांना, म्हणजे या माध्यमांमुळे लोककला कुठेतरी ह्या लोकांपर्यंत जी आहे ती त्याचा भाव जो आहे तो इथं पोहोचू शकत नाही, किंवा तो भाव पोहोचण्यास कुठेतरी इथे अडथळा ह्या डिजिटल माध्यमांचा इथे येत असताना आपल्याला दिसतो आहे. म्हणजे लोककला जरी या नवीन माध्यमातून किंवा डिजिटल माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचलेली असली तरी ती लोककला पोहोचत असताना त्याचा भावसुद्धा तिथे मेंटेन करणे किंवा ते भावसुद्धा समृद्ध करणे हे सुद्धा या लोककलावंतापुढील सर्वात मोठं आव्हान असेल. आणि हे त्याला कसे योग्यरित्या पेलतील हे इथे बघणं इथे महत्त्वाचं ठरणार आहे. आपण बघितलेलं आहे की लोककलाविषयी. आता आपण बघूत की ही जी कला आहे तो थोडासा नाविन्यपूर्ण टॉपिक आहे. आपण वेगवेगळ्या कला बघितलं, संगीत बघितलं, लोककला बघितलं, डिजिटायझेशनमध्ये ह्या कलेचा वापर कशा पद्धतीने होताना दिसतो आणि डिजिटायझेशनचा ह्या कलावरती कसा प्रभाव पडलेला आहे ह्या गोष्टी आपण इथे पाहिलेल्या आहेत. आता याच्यामध्ये एक नाविन्यपूर्ण थोडासा टॉपिक आहे तर काय आहे लक्षात घ्या, कला आधारित उपचार पद्धती. हा सुद्धा एक वेगळा असा उपचार पद्धतीची आहे, कला आधारित उपचार पद्धती. आपण वेगवेगळ्या उपचार पद्धती पाहतोय, हिलिंग प्रोसेस पाहतोय, पण कला आधारित हिलिंग किंवा कला आधारित उपचार पद्धती काय आहे हे याच्या या आर्टिकलच्या माध्यमातून आपण आज पाहणार आहोत. दैनंदिन जीवनात आत्म्यावर साचणारी धूळ कलेने पुसली जाते, पाब्लोस पिकासो यांचं हे वाक्य आहे. खूप मोठे कलाकार आहेत हे, वेगवेगळे चित्रशैली यांच्या प्रसिद्ध आहेत. आपण पाहिलेलं आहे की जी आपली जी फ्रंट योजनाचं पेज आहे आपण पाहू शकतो की हे जे पेज आहे ही सुद्धा क्युबिक पेंटिंगचं पेज आहे. आणि पाब्लो पिकासो यांचं हे एक वैशिष्ट्यपूर्ण एक रचना राहिलेली आहे क्युबिक पेंटिंगमध्ये. असेच पाब्लो पिकासो आहेत. आणि ह्या पाब्लो पिकासोंनी दैनंदिन जीवनात आत्म्यावर साचणारी धूळ कलेने पुसली जाते असं म्हटलेलं आहे. म्हणजे आत्म्यावर जे आपला धूळ साचलेली आहे किंवा जो विचारांचा मळभ आलेला आहे तो सुद्धा ही कला दूर करू शकते. आता नेमकं कला आधारित उपचार पद्धती आणि स्व अभिव्यक्ती याबाबत कलेचे सामर्थ्य किती आहे, म्हणजे कलेमध्ये एवढं सामर्थ्य आहे की तुमच्यामधील एखादी गोष्ट असेल, म्हणजे जी मानसिकरित्या जी गोष्ट आहे ती सुद्धा काढून टाकण्याचं काम जे आहे या कलेमध्ये समाविष्ट आहे. इथे बघितलेलं सांगितलेलं आहे की कला ही व्यक्तीची अशी अभिव्यक्ती आहे. काय? कला ही व्यक्तीची अशी अभिव्यक्ती आहे की कला कलाकाराला जगाबद्दलचा अनोखा दृष्टिकोन देते. या चॅप्टरमध्ये सांगितलेलं आहे की थोडक्यात एक हिलिंग प्रोसेस जी आहे या कलेच्या माध्यमातून करता येते. म्हणजे जे विशिष्ट बालके आहेत किंवा वृद्ध आहेत यांच्या अंतर्मनामध्ये जी गुंतागुंत चाललेली असते किंवा या गुंतागुंतीचा परिणाम जो आहे तो त्यांच्या मानसिक स्थितीवरती झालेला असतो आणि ही स्थिती किंवा ही मानसिक स्थिती ओळखण्याची ताकद किंवा ही जी प्रोसेस आहे ती हिलिंग करण्याची ताकद जी आहे ती कलेमध्ये आहे. आणि कला ही एक उपचार पद्धती होऊ शकते. जगाच्या खूप मोठ्या भागामध्ये ह्या कला उपचार पद्धतीचा जो आहे तो वापर केला जातो आणि तो कशा पद्धतीने केला जातो तो आपण इथे पाहणार आहोत. कला कलाकाराला जगाबद्दलचा अनोखा दृष्टिकोन देते. म्हणजे आपण ह्या जे योजना आहे त्याच्यामध्ये पाहत आहोत की प्रत्येक वर्ड आहे, प्रत्येक पॅरा आहे, असं वाटतं की जेव्हा ही योजना मी प्रिपेअर करतोय किंवा तुम्हाला जेव्हा सांगतोय तर प्रत्येक वर्ड सुद्धा मिस करायला नाही पाहिजे, कारण एवढं सामर्थ्य आहे त्या कला ह्या कला आणि संस्कृती या योजनाच्या शब्दांमध्ये सुद्धा तेवढं सामर्थ्य आहे. कलेमध्ये त्यांनी कलेचा आपल्याला इतिहास सांगताना किंवा कलेला एक आधुनिक स्वरूप देताना ज्या पद्धतीने इथे डिस्कशन करण्यात आलेलं आहे त्या पद्धतीने तिथे इथला प्रत्येक शब्दसुद्धा एक महत्त्वाचा इथे आपल्याला एक कंटेंट किंवा
एक नवीन गोष्ट सांगण्यास इथे तत्पर आहे. ओके, अशा पद्धतीची योजना आहे. मी तुम्हाला रिकमेंड करेन की ही योजना जी आहे तुम्ही स्वतः वाचली पाहिजे, लाईन टू लाईन सुद्धा वाचली पाहिजे, आणि आपलं जे लेक्चर आहे ते तुम्हाला योजना परिपूर्ण समजण्यासाठी खूप मदत करणार आहे. कला ही व्यक्तीची स्वतः अशी अभिव्यक्ती आहे. कलाकाराला जगाबद्दलचा अनोखा दृष्टिकोन देते. कला मानवी मनावर किंवा मानसिकतेवर असा काहीतरी परिणाम करते की अभ्यासाने किंवा सैद्धांतिक दृष्टीने स्पष्टपणे समजत नाही, तरी सुद्धा आपल्यातला स्वतःला खूप खोलवर समजून घेण्याला तसेच इतरांशी जोडण्यास ती अतिशय गूढ पद्धतीने कला जी आहे ती मदत करताना आपल्याला दिसते. एखाद्याच्या वास्तवाचे उदत्तीकरण सर्वांसाठी उपयुक्त अशा गोष्टीत रूपांतर असे मनोविश्लेषकांनी कलेचे विश्लेषण केलेले आहे. परत काय केले बघूयात. मनोविश्लेषकांनी कलेचे विश्लेषण कसे केलेले आहे, तर एखाद्याच्या वास्तवाचे उदात्तीकरण किंवा सर्वांसाठी उपयुक्त अशा गोष्टीमध्ये जे आहे त्यांनी कलेचं विश्लेषण केलेलं आहे. आता ही जी आध्यात्मिक आणि तात्विक दृष्ट्या बघितल्याच्या नंतर कला ही नेहमीच वास्तवाच्या समस्येचे निर्वाचन करण्याची प्रक्रिया असते. ती वास्तववादी वास्तवावरची टीका, वास्तवाची स्तुती किंवा वास्तवातील सुधारणा आहे असं सुद्धा आपण इथे कलेला म्हणू शकतो. हे बघा किती व्यवस्थित हे आपण तुम्हाला शेवटी सांगणार आहे नेमकं काय आहे. हे चित्र बघा, रेखाटन याच्यामधून काहीतरी भाव होत असेल. ह्या चॅप्टरमध्ये जेवढे चित्र दिलेले आहेत किंवा ज्या चित्रकला काढलेल्या आहेत त्याच्यामधून अशा व्यक्तीच्या चित्रकला आहेत की तो काहीतरी ह्या चित्रांमधून आपला स्वतःचा भाव व्यक्त करताना इथे आपल्याला दिसतो. आता इथे बघितलेलं आहे की कला शब्दांच्या पलीकडे जाते. शब्द जिथे स्टॉप होतात किंवा शब्द जिथे व्यक्त होऊ शकत नाहीत तिथे कला व्यक्त होताना दिसते. आता माणूस गुहेत राहत असल्यापासूनच आपण बघितलेलं आहे की कलेचा उपयोग प्रामुख्याने मनोरंजनासाठी होत आहे. जंगली श्वापदांच्या शिकारीचे अनुभव हे सुद्धा माणसाने आपल्या गुहेमध्ये रेखाटलेले आपल्याला दिसतात. करमणुकी व्यतिरिक्त भावनांना वाट मोकळी करून देण्यासाठी कलेची शक्ती, त्याला आपण कॅथर्टिक शक्ती, मानवाने गुहांमध्ये जे निवासस्थानांमध्ये वापरली होती किंवा कॅथर्सिस असं म्हणतात किंवा मुक्त अभिव्यक्ती, हे मानसशास्त्रांना जे आहे त्यांना ज्ञात असलेल्या सर्वोत्तम उपचार साधनांपैकी एक आहे. कुठलं आहे, त्याला कॅथर्सिस असं म्हणतात. कॅथर्सिस जे आहे ते एक उपचार पद्धती किंवा उपचार साधने आहे. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे दुःखदायक ज्या गोष्टी असतात किंवा दुःखदायक जे भाव असतात ते भाव भरून काढण्याची ताकद सुद्धा या कॅथर्सिस टेक्नॉलॉजीमध्ये आहे किंवा या कलेमध्ये आहे असं आपण म्हणू शकतो. आणि ही जी उपचार प्रणाली जी आहे ती कलात्मक अभिव्यक्तीच्या या पैलूंचा उपयोग करते. आपण बघतो की कौशल्याचा मोठ्या कौशल्याने वापर केला. आर्ट थेरपी म्हणजे कला आधारित उपचार पद्धतीचे तसे नाही. ओके, इथे सुद्धा बघू शकतो की ही जी आर्ट काढलेली आहे ही कला आहे. ओके, यामध्ये स्व अभिव्यक्तीद्वारे घाव भरून काढण्यासाठी कलेचा उपयोग करून घेतला जातो. कला आधारित जी उपचार पद्धती आहे यामध्ये मन, शरीर आणि आत्मा यांना शाब्दिक अभिव्यक्तीपेक्षा वेगळ्या प्रकारात गुंतवले जाते आणि यासाठी एकात्मिक पद्धतीचा वापर केला जातो. यासोबतच भाषेच्या मर्यादा या उपचार पद्धतीच्या माध्यमातून जे आहेत ते ओलांडता येतात. म्हणजे इथे एक एक्झाम्पल दिलेलं आहे की एखादी व्यक्ती असेल ती उपचार घेत असेल, ह्या कलेच्या माध्यमातून उपचार घेत असेल आणि जी त्याला शिकवणारी असतील. ओके, म्हणजे एखादी व्यक्ती आहे तिचे कारण, तिच्या पीडित किंवा तिच्या यातनांचे कारण समजून घेण्यासाठी तिच्याबरोबर ही दुसरी व्यक्ती जी आहे ती काम करते, टीचर असते किंवा शिकवणारी असते. मग त्या टीचरचा उद्देश असा इथे नसतो की त्या व्यक्तीने एक परफेक्ट आर्ट काढली पाहिजे किंवा एक टाइम बाउंड म्हणजे एवढ्या कालावधीमध्येच त्यांनी एक आपल्याला चित्र सादर केलं पाहिजे असं नाही. तर त्या व्यक्तीच्या मनामध्ये जो पेशंट आहे त्याच्या मनामध्ये जी अभिव्यक्ती आहे ती त्या कलेच्या माध्यमातून बाहेर आली पाहिजे, हे त्यांचं टार्गेट असतं. म्हणजे ते जो आपण असं म्हणूत की यात परिपूर्ण चित्र रंगवण्याचं असेल किंवा नीटनेटकेपणा परिणाम साधण्याचा प्रयत्न अपेक्षित नसतो. काय, इथे परिपूर्ण चित्र काढा किंवा नीटनीट का तुम्ही परिणामपूर्ण चित्र काढा हा त्याचा परिणाम इथे अपेक्षित नसतो. तर पारख याचे कुठेही पारख होणार नसते, तर याला कोणी प्रेक्षकही नसतात.
म्हणजे ही आपण असं म्हणू शकतो की एक मुक्त कला आहे. उपचार पद्धतीमध्ये ही जी कलाचा अंतर्भाव केला जातो तो मुक्त कलाचा अंतर्भाव केला जातो. याच्यामध्ये प्रेक्षकही नसतात, तुम्हाला इथे कोणी जज करणारही नसतं, आणि एक कलेचा उत्स्फूर्त आणि मुक्त आविष्कार हा असतो. म्हणजे असं म्हणतात की कधी कधी प्रशिक्षक जे आहेत ते कलाकारांना कला आधारित उपचारांचा उपयोग तितकासा सहजपणे होऊ शकत नाही, कारण परिपूर्ण कला वस्तूसाठी त्यांनी घेतलेले प्रशिक्षण त्यांना विसरावे लागते. कोणाला? तर या प्रशिक्षकांना. आता मुले आणि कला, मुलांना त्यांच्या भावना ज्या आहेत त्या कलेच्या माध्यमातून किंवा शब्दांपेक्षा जे रेखाचित्र आहेत किंवा चित्रकला किंवा इतर कलात्मक प्रकारांद्वारे व्यक्त करणे सोपे वाटते. कला आधारित उपचार करणारी एखादी व्यक्ती बालकाचे भावनिक प्रतिसाद आणि विचार चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी तिच्या त्याच्या कलेचा वापर करू शकते. एखाद्या बालकांमध्ये दुःख असतील, आघात असतील, अनुभवणाऱ्या बालकांमध्ये काय घडले आणि ते का घडले याचे तार्किक विश्लेषण करण्याची संज्ञानात्मक क्षमता नसते. अशा वेळी तो किंवा ती रंग किंवा आकाराद्वारे भावनांना स्पष्ट मोकळी वाट करून देऊ शकते. म्हणजे आपण इथे असं सांगितलेलं की एक उदाहरण द्यायचं तर एक बालवाडीच्या विद्यार्थ्यांना इथे पिक्चर टॉकीजमध्ये नेलेलं होतं, आणि या पिक्चरच्या टॉकीजमध्ये विद्यार्थ्यांना बसवलेलं असताना एका विद्यार्थ्यांच्यानंतर त्या विद्यार्थ्यांना एक चित्र रेखाटण्यास सांगितलं. मग एका विद्यार्थ्यांचा इथे अनुभव कथन केलेला आहे की त्यांनी एका काळ्या आणि तपकिरी रंगात जो फक्त एक कागद आहे तो रंगवला. मग याचा अर्थ इथे काय घेण्यात आलेला आहे की त्या विद्यार्थ्याला समोरच्या रो मध्ये बसवण्यात आलेलं होतं आणि त्या पुढच्या खुर्ची व्यतिरिक्त त्याला चित्रपट व्यवस्थित दिसत नव्हता. म्हणून जो आहे तो त्यांनी काय केलेला, काळ्या आणि तपकिरी रंगामध्ये तो कागद जो आहे तो रंगवलेला आहे. मग इथे आहे की त्याला जर आपण बोललेलं असतं किंवा त्याची कला किंवा त्याला जर व्यक्त होता आलं असतं किंवा त्याने जर व्यक्त झालं असतं तर आपण त्याला चुळबुळे म्हटलं असतं. म्हणजे त्याने पिक्चर व्यवस्थित बघितलेलं नाही, त्याचं लक्षच नव्हतं. पण मुळात त्याची जी गोष्ट आहे की ज्याला चित्रपट दिसत नव्हता आणि तो त्यांनी या कलेच्या माध्यमातून सांगितला आणि त्याला टायटल दिलं, हे खूप महत्त्वाची ते गोष्ट ह्या कलेमधून आपल्याला आपण म्हणजे मांडू शकतो किंवा माहिती होऊ शकते. म्हणजे असे जे बालक आहेत त्यांना स्वतःला, म्हणजे जे स्पेशल चाइल्ड्स आहेत त्यांना स्वतःला बोलता येत नाही किंवा स्वतःच्या जे दुःख आहेत ते व्यक्त करता येत नाहीत, किंवा काही ओल्ड पर्सन आहेत त्यांना सुद्धा स्वतःचे दुःख जे आहेत ते व्यक्त करता येत नाही, मग ते कुठेतरी कलेच्या माध्यमातून हे व्यक्त करताना इथे दिसतात. इथे आपण ह्या उपचार पद्धतीद्वारे त्यांना इथे त्यांच्या भावना ज्या आहेत तिथे मांडता येऊ शकतात आणि त्याच्यावरती आहे ते व्यवस्थितरित्या उपचार होऊ शकतात. मग इथे सांगितलेलं की विशेष गरजा असलेल्या व्यक्तींसाठी कलेचे महत्व कसं आहे. लहान मुलांना जग जसे भासते जाणवते त्यांचा हा भाग वाचणाऱ्या आपल्यापैकी बहुतेकांना पूर्ण आकलन होणार नाही. ओके, म्हणजे आपल्याला इथे सांगितलेलं आहे की आपण जे आत्ता हे समजण्याचा प्रयत्न करतोय ते आपल्याला पूर्णपणे हे काय म्हणतात ते आकलन होणार नाही, कारण जे स्पेशल चाइल्ड आहेत त्यांच्या मनामध्ये काय चाललंय हे आपण समजून घेऊ शकत नाही. इवन त्याचे आई वडील असतील किंवा सिस्टर ब्रदर असतील हे सुद्धा त्यांच्या मनामधील जे आहे विशेष गरजा असलेल्या मुलांच्या मनामधील गोष्टी समजण्यास त्यांना सुद्धा अडचणी येतात. मग या गोष्टी ज्या आहेत ते कलेच्या माध्यमातून जे आहे तिथे ते मांडू शकतात. आणि हे जे आहे ते संपूर्ण मांडणी शब्द किंवा चिन्हे किंवा देहबोलीत व्यक्त करू शकत नाही. त्याचं म्हटलेलं आहे की कला म्हणजे कोणत्याही चूक बरोबर अशा निवड्याशिवाय अभिव्यक्त होण्याचे स्वातंत्र्य आहे. प्रत्येक व्यक्तीला शांती आणि अभिव्यक्ती गवसते, मग ती व्यक्ती मेंदूच्या कार्याच्या दृष्टीने सर्वसाधारण असो की काहीशी वेगळी असो, शारीरिक दृष्ट्या दिव्यांग असो किंवा तिला एखादी दैवी देणगी प्राप्त झालेली असो, प्रत्येक व्यक्तीला किंवा मिळालेली असो, प्रत्येक व्यक्तीला कलेतून दिलासा मिळतो. म्हणजे कला ही अशा टाईप पद्धतीची उपचार पद्धती आहे की जिथं शब्द थांबतात तिथे कलेची जी उपचार पद्धती आहे तिथून चालू होते असं म्हटलं जातं. मग ह्या उपचार पद्धतीमध्ये अशा प्रकारची चित्र रेखाटणे, वेगवेगळे चित्र काढणे, ओके, याचा अंतर्भाव होतो. म्हणजे कलेमुळे असं म्हटलेलं आहे की माणसाच्या या प्रक्रियेवरती नियंत्रण प्रस्थापित होते. कलाकार त्यांच्या कामाचे स्वामित्व जे आहे ते घेतो. म्हणजे एखादा कलाकार आहे, एखाद्या व्यक्तीने चित्र काढलं असेल तर त्या चित्रावर स्वतःचा हक्क सांगतो किंवा स्वतःचं स्वामित्व घेतो आणि त्याच्या निवडी करतो. त्यामुळे आत्मविश्वास वाढतो आणि बालकाला अधिकाधिक प्रयोग करण्यास आणि व्यक्त होण्यास इथे प्रोत्साहन मिळते.
आपण म्हणू शकतो की अशा प्रकारच्या ज्या कला आहेत त्या त्यांच्या मार्फत रेखाटल्या जातात. आणि विशेष क्षमता असलेल्या मुलांमध्ये हात पकडण्यापासून आणि सकारात्मक रीतीने बळ वाढण्यापासून कलेचा प्रारंभ होतो. मूल जे आहे ते हळूहळू सरावाने साधने प्रभावीपणे वापरण्याने कलावस्तू तयार करणे शिकू शकते. मुलाला समाधान देणारी आणि त्याच्या आयुष्यात आनंद असणारी गोष्ट म्हणजे काय तर कला आहे. रंगाची निवड किंवा अभिव्यक्ती नेहमीच सुंदर असते. बालकाचा आत्मा बाहेरच्या जगात प्रकट होण्याचा प्रक्रियेचा हा विस्तार आहे असे म्हटलं गेलेलं आहे. आणि हे सर्व आपण जे बोलतोय हे सर्व शब्दांच्या पलीकडे आहे इथे असं सुद्धा म्हटले गेलेलं आहे. आणि कला आधारित उपचार पद्धती मागील मनोवैज्ञानिक प्रक्रिया म्हणजे शांत आणि जेथे कोणी पारख करणार नाही अशा ठिकाणी अस्तित्वात असणारी मनाची स्थिती प्राप्त करणे ही याच्यामधील महत्त्वाची प्रक्रिया आहे. म्हणजे कलेमध्ये एकतर तुम्ही जेव्हा ही उपचार पद्धती करता याच्यामध्ये मनोवैज्ञानिक जी प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये एकतर तुम्ही टाईम बॉन्ड तुम्हाला त्यांना दिला नाही पाहिजे. म्हणजे एवढ्या वेळेमध्ये चित्र काढा किंवा एखादी गोष्ट करा ही त्यांना सांगितली नाही पाहिजे. त्यांना गर्दीच्या ठिकाणी किंवा काहीतरी प्रेशर करून त्यांना गोष्टी सांगितल्या नाही पाहिजेत. किंवा एखाद्या विशिष्ट पद्धतीचं चित्र काढा हे सुद्धा त्यांना आज्ञा दिली नाही पाहिजे. तर त्यांना चित्रकलेमधून उत्स्फूर्त त्यांच्या मनामध्ये ज्या गोष्टी आहेत त्या बाहेर येण्यासाठी एक शांत एक मनमिळाऊ वातावरण तयार करण्यासाठी आवश्यकता आहे. आणि ह्या वातावरणामध्ये त्यांना एक स्पेशल म्हणजे त्यांच्या मनातील गोष्टी बाहेर येण्यासाठी त्यांच्या मनाप्रमाणे त्यांना चित्र काढण्याची अनुमती किंवा रेखाटण्याची अनुमती देण्याची इथे हा जो आहे उपचार पद्धती इथे प्रेरणा देते. थोडक्यात उपचार आणि शक्तींचा स्रोत म्हणून कलेचे उपयोग इथे विशद केलेले आहेत. म्हणजे काय केलेलं आहे उपचार आणि शक्तींचा एक सोर्स म्हणून कलेचे उपयोग इथे काय काय होतात. आता अभिव्यक्तीसाठी सहाय्यक जेव्हा एखादी व्यक्ती जी आहे तिचे भावनिक विचार समजू शकते आणि त्यांची आंतरिक स्तरावरती चित्ररूपात कल्पना करू शकते तेव्हा अशा भावनांच्या स्तोत्राचे विश्लेषण करण्यास मदत होते. बरे होण्यासाठी घाव भरून येण्यासाठी ही जी प्रक्रिया आहे ती खूप महत्त्वपूर्ण ठरते. आत्मविश्वास निर्माण करणे आणि नियंत्रण मिळवणे. आता बऱ्याच जणांचा आत्मविश्वास हरपलेला असतो किंवा हरवलेला असतो. बालकांमध्ये बघितलं वृद्धांमध्ये बघितलं तर या कलेच्या माध्यमातून तो परत निर्माण करता येऊ शकतो. बालकांमध्ये हालचालविषयक कौशल्य आणि संज्ञात्मक क्षमता सुधारणे म्हणजे या कलाने जी बालकांना आपण कला देतो किंवा या उपचार पद्धतीमध्ये जे आहे ते माइंडचं आणि हँडचं जेव्हा एखादी कलाकुसर एखादा व्यक्ती करत असतो किंवा एखादा बालक करत असतो त्याचं माइंडचं आणि हँडचं जे कोऑर्डिनेशन होतं त्याच्यामुळे काय होतं तर त्याची हालचालविषयक कौशल्य आणि संज्ञानात्मक क्षमता जी आहे ती इथे वाढण्यास मदत होते. त्यासोबतच व्यक्त होण्याचा सर्जक मार्ग म्हणजे ही कला जी आहे ती कलेला कधीच विध्वंसक नसते असं म्हटलं गेलेलं आहे. आणि कला हे व्यक्त होण्याचा खूप एक चांगला मार्ग आहे इथे सुद्धा मेन्शन केलेला आहे. आता निष्कर्ष कसा काढला गेलेला आहे तर कधी कधी कला आधारित उपचार पद्धती देखील चुकीची ठरू शकते असं सुद्धा म्हटलं गेलेलं आहे. म्हणजे आपण बघतोय कला आधारित उपचार पद्धती मग ही चुकीची ठरू शकते. मग कधीच ठरू शकते जेव्हा आपण त्या व्यक्तींना प्रेशर केलं किंवा प्रेशराईज पद्धतीने त्यांना एखादी विशिष्ट गोष्ट करण्यास सांगितली तर काय होतं त्या स्ट्रेसमध्ये त्या पद्धतीने त्यांचे विचार जे आहेत त्यांच्या मनामधील ज्या भावना आहेत त्यांची मानसिक स्थिती जी आहे ती अव्यक्त होऊ शकत नाही. म्हणून त्या वेळेस काय होतं तर ही जी कला आहे ही उपचार पद्धती सुद्धा ही चुकीची ठरू शकते. त्याच्यामुळे त्यांना एक आपण बघितलेले अगोदर सुद्धा त्यांना एक स्पेस द्यायला हवी त्यांना एक शांतता द्यायला हवी. ओके आणि त्यामध्ये त्यांना कलेमध्ये उतरण्यास भाग पाडायला हवं. त्यासोबतच त्यांना हिलिंग किंवा घाव भरून काढण्यासाठी निघण्याची शक्यता उरत नाही. चित्रकला किंवा शिल्पकला किंवा कोणत्याही कलात्मक अभिव्यक्तीमध्ये भाग घेताना कोणतीही व्यक्ती शांत असली पाहिजे आपण बघितलेलं आहे. त्याला सुरक्षित वाटलं पाहिजे आणि चिंता आणि भीती त्याच्या अंतर्मनामध्ये नसली पाहिजे. तर तेव्हा ही जी आहे ती व्यक्ती ह्या उपचार पद्धतीला दाद देऊ शकते. सर्वात महत्त्वाचं आहे आध्यात्मिक तात्विक दृष्ट्या पाहिल्यास कला ही नेहमी वास्तवाच्या समस्येचे निर्वाचन म्हणजे अर्थ लावण्याची प्रक्रिया असते आपण असं म्हणू शकतो. आणि आपण जे इथे आपण चित्र बघितलेले आहेत तर हे जे आहे ते देव
या डाऊन सिंड्रोम असलेल्या 18 वर्षीय कलाकाराने या कलाकृती ज्या आहेत इथे बनवलेल्या आहेत. आपण इथे पाहू शकतो ज्यांना डाऊन सिंड्रोम आहेत, देव आहेत, त्यांनी या वेगवेगळ्या कलाकृती ज्या आहेत त्या ह्या चॅप्टरमध्ये किंवा या लेखामध्ये रेखाटलेल्या आहेत, त्यांनी बनवलेल्या आहेत. म्हणजे ते या कलेच्या माध्यमातून अभिव्यक्त होताना आपल्याला इथे दिसत आहेत. आता सर्वात महत्त्वाचा चॅप्टर आहे की आपण इथे बघितलं की आता पण कलापासून जी उपचार पद्धती बघितलेली आहे, आता यापुढे कला संग्रहालयांवरती डिजिटल तंत्रज्ञान आणि समाज माध्यमांचा प्रभाव. ओके, कला संग्रहालयावरती डिजिटल तंत्रज्ञान आणि माध्यमांचा प्रभाव कसा पडलेला आहे, कला संग्रहालयांवर डिजिटल तंत्रज्ञान आणि समाज माध्यमांचा प्रभाव. आता कला संग्रहालय म्हणजे काय, आपण बघितलेलं आहे की जी आपली कला आहे, जी संस्कृती आहे, त्याचे जे माध्यम आहे किंवा जी कलाकुसर केलेली आहे ती एक आपण जपून ठेवण्याचं कार्य हे जे आहे ते कला संग्रहालयामार्फत करण्यात येतं. आणि भारतामध्ये असे असंख्य कला संग्रहालय आहेत आणि या कला संग्रहालयामध्ये अनेक वर्षांचा, अनेक शतकांचा, अनेक पिढ्यांचा इतिहास जो आहे तो इथे मांडलेला आहे. आणि या कला संग्रहालयांवरती डिजिटल तंत्रज्ञान आणि समाज माध्यमांचा प्रभाव कशा पद्धतीने पडलेला आहे ते आपल्याला पाहायचं आहे. कशावरती, जे कला संग्रहालय आहेत म्हणजे जिथे कलेचं जतन केलेलं आहे, जिथे कलेतील ज्या गोष्टी आहेत त्या इथे जतन करून ठेवलेल्या आहेत, म्हणजे तिथे चित्रकला असेल, हस्तकला असेल, त्याच्यानंतर भांडे असतील किंवा काही वेगवेगळ्या वस्तू बनवलेल्या असतील, या सर्व भित्तीचित्रे असतील, या सर्व जिथे जपून ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे ते कला संग्रहालय. आणि यामध्ये त्या त्या देशातील आणि इतर प्रदेशामधील कलेचा इतिहास असेल, संस्कृती आणि वारसा सांगणारे संग्रह आणि 21व्या शतकात कला संग्रहालयाची उपस्थिती तसेच औचित्य वाढवण्यासाठी डिजिटायझेशन आणि समाज माध्यमांचा वापर लक्षात घेता भारतासह जगभरात कला संग्रहालय किती महत्त्वाचे आहेत हे इथे आपल्याला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. या कला संग्रहालयांचे अस्तित्व जे आहे आणि त्यांद्वारे प्राप्त होणाऱ्या अनुभवांमध्ये समाज माध्यमांमुळे कशाप्रकारे फरक पडत आहे, या कला संग्रहालयांमध्ये सुद्धा समाज माध्यमांचा प्रभाव किंवा या डिजिटल तंत्रज्ञानाचा प्रभाव कशा पद्धतीने पडत आहे, आणि हे कला संग्रहालय जे आहे ते जनसमुदायाला स्वतःकडे अट्रॅक्ट करण्यासाठी किंवा ज्या कला आहेत, ज्या संस्कृती आपण जपलेली आहे, त्या ही जी कला आहे त्या कलेचा एक आपण म्हणू की पार्श्वभूमी सांगण्यासाठी कशा प्रकारे मदत करत आहेत आपण या चॅप्टरमध्ये पाहणार आहोत. म्हणजे ह्या जर तुम्ही या योजनामध्ये बघितलं तर हे जे त्यांनी रेखाटन दिलेले आहेत किंवा ज्या इमेज दिलेल्या आहेत किंवा ज्या रेखाचित्र रेखाटलेले आहेत ते प्रत्येक रेखाचित्र एक वैशिष्ट्यपूर्ण आहे. एक तुम्हाला एक प्रत्येक रेखाचित्र जे आहे एक वैशिष्ट्यपूर्ण कलेचा प्रकार जो आहे किंवा एक कला सांगून जातो. ओके, हे जे संग्रहालय आहे, कला संग्रहालय आहेत, ते म्हणजे शक्तिशाली जागा आहेत. यांना शक्तिशाली जागा असं म्हटलेलं आहे अगदीच, कारण अनेक वर्षांपासूनचा इतिहास, अनेक शतकांपासूनचा इतिहास या कला संग्रहालयांमध्ये जतन करून ठेवलेला आहे. आणि यांना खऱ्या अर्थाने समजून घेण्यासाठी आणि स्वतःचे प्रबोधन करण्यासाठी समाजाच्या सर्व स्तरातील लोक अशा प्रकारचा संकलित संग्रह पाहण्यासाठी जे आहेत संग्रहालयांना भेट देत असतात. यामध्ये सांगितलेलं आहे की वेगवेगळी भारतामध्ये संग्रहालय आहेत आणि या संग्रहालयामध्ये कलांचं ह्या जतन करून ठेवलेलं आहे. तुम्ही सुद्धा भरपूर संग्रहालयांना जे आहे व्हिजिट केलेलीच असेल. आणि यामध्ये आपण भारतातील महत्त्वाचे कुठले कुठले संग्रहालय महत्त्वाचे आहेत हे आपण संग्रहालय इथे पाहणार आहोत. कला संग्रहालय म्हणजे लोकांच्या प्रबोधनासाठी आणि आनंदासाठी कलाकृतीचे संकलन, जतन, प्रदर्शन करणारे आणि अन्वयार्थ लावण्यासाठी प्रवृत्त करणारी एक सार्वजनिक किंवा खाजगी संस्था असते. आता ही संग्रहालय जी असतात ती सार्वजनिक सुद्धा असू शकतात आणि खाजगी सुद्धा असू शकतात. भारतामध्ये जे आहे ते महत्त्वाचे काही सार्वजनिक संग्रहालय आहेत. या संग्रहालयामध्ये सामान्यतः जे आहे चित्रे, शिल्पे, फर्निचर, रेखाचित्रे, मुद्रणे, छायाचित्रे, वस्त्रे असतील, सिरॅमिक आणि सजावटीच्या कला बरोबरच विविध कलात्मक वस्तूंचा सुद्धा याच्यामध्ये जे आहे ते समावेश करण्यात आलेला आहे. यासोबतच भारतातील संग्रहालय जे आहेत या संग्रहालयामध्ये देशाच्या समृद्ध सांस्कृतिक वारसा, काय म्हटलेलं आहे, देशाचा समृद्ध सांस्कृतिक वारसा जो आहे या संग्रहालयामध्ये जतन करून ठेवण्यात आलेला आहे.
आणि या कला संग्रहालय भारतामध्ये आहेत. भारतातील काही उल्लेखनीय कला संग्रहालयामध्ये नवी दिल्ली येथील राष्ट्रीय संग्रहालयाचा समावेश होतो. नवी दिल्ली येथेमध्ये नवी दिल्लीतील जे राष्ट्रीय संग्रहालय आहे याचा ह्या संग्रहालयामध्ये समावेश होतो. आणखीन असे इतर संग्रहालय आहेत ते आपण इथे पाहणार आहोत. आता या राष्ट्रीय संग्रहालयामध्ये भारतातील सर्वात मोठ्या संग्रहालयापैकी एक असून येथे भारतीय इतिहासाच्या विविध कालखंडातील कला कलाकृती आणि पुरातन वस्तूंचा मोठा संग्रह जो आहे तो इथं उपलब्ध आहे. यानंतर नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट हे सुद्धा नवी दिल्ली इथे स्थित एक संग्रहालय आहे. येथे 1954 साली स्थापन झालेले राष्ट्रीय आधुनिक कला संग्रहालय NGMA म्हणजे नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट जे संग्रहालय आहे नवी दिल्लीतील, या संग्रहालयामध्ये भारतातील प्रमुख कला संस्थांपैकी एक आहे. तेथे आधुनिक समकालीन भारतीय कला प्रदर्शित करण्यात आलेल्या आहेत. या संग्रहालयात प्रविख्यात भारतीय कलाकारांची चित्रे, शिल्पे आणि इतर कलाकृतींचा विशाल एक संग्रह आहे. त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचं एक संग्रहालय आहे सालार जंग संग्रहालय. खूप मोठं असं संग्रहालय आहे, हैदराबादमध्ये आहे. याचा एक विस्तृत आढावा जो आहे तो आपण या अर्ध्या चॅप्टरमध्ये बघणार आहोत. सालार जंग म्युझियम जे आहे हैदराबादमध्ये तेलंगणा राज्यामधील हे म्युझियम येतं. आणि सध्या बघूयात की हैदराबादमध्ये मुसी नदीच्या काठावरील, हैदराबादमध्ये कुठल्या नदी आहे तर मुसी नदीच्या काठावरील सालार जंग संग्रहालय म्हणजे काय, एक कलात्मक आणि पुरातात्मक ज्या वस्तू आहेत त्यांचा जगातील सर्वात मोठ्या एक खाजगी संग्रहापैकी आहे. येथील संग्रहालयामध्ये विविध संस्कृती आणि सभ्यतामधील चित्रे असतील, शिल्पे, वस्त्रे, मातीची भांडी असतील आणि फर्निचर अशा अनेक बाबींचा या संग्रहालयामध्ये ते समावेश करण्यात आलेला आहे. यासोबतच मुंबईमधील छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय, या मुंबईमधील छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयामध्ये भारतीय इतिहासातील विविध कालखंडातील शिल्पे आहेत, लघुचित्रे आहेत, सजावटीच्या कला आणि कलाकृतींचा जो आहे तो समावेश केला करण्यात आलेला आहे. त्याच्यानंतर महत्त्वाचं संग्रहालय आहे भारतीय संग्रहालय कोलकातामध्ये. 1814 साली स्थापन करण्यात आलेलं हे संग्रहालय आहे आणि भारतीय संग्रहालय हे सर्वात जुने आणि सर्वात मोठे संग्रहालय आहे. संग्रहालयामध्ये भारत आणि इतर आशियाई देशांच्या, लक्षात घ्या, भारत आणि इतर आशियाई देशांच्या सांस्कृतिक वारशांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या शिल्पांबरोबरच चित्र, काही चित्रे आहेत, काही नाणी आहेत, पुरातत्वीय शोधांसह कला आणि एक कला वस्तूंचा विपुल संग्रह याच्यामध्ये आहे. याच्यानंतर शासकीय कला दालन किंवा शासकीय संग्रहालय जे म्हणतो चंदीगडमध्ये आहे. यामध्ये या संग्रहालयामधील, इथे बघू शकतो आपण, या संग्रहालयामध्ये ठेवण्यात आलेली 1895 AD पॉकेट वॉच आपण इथे पाहू शकतो. ओके, अशा पद्धतीने ज्या पुरातन वस्तू आहेत त्या या संग्रहालयामध्ये जतन करून ठेवण्यात आलेल्या आहेत. याच्यामध्ये गांधार शिल्पे, लघुचित्रे आणि समकालीन भारतीय कला अशा विविध कलाकृतींचा समावेश आहे. त्यानंतर जहागीर आर्ट गॅलरी मुंबईमधील, 1952 साली स्थापन करण्यात आलेलं जहांगीर आर्ट कला दालन हे मुंबईतील सर्वात प्रमुख कला दालनपैकी एक आहे. यामध्ये वेगवेगळे कलाकृती जे आहेत ते ठेवण्यात आलेले आहेत. आणि ही काही आपण उदाहरणे बघितली की भारतातील महत्त्वाचे जे म्युझियम आहेत की संग्रहालय आहेत, कला संग्रहालय आहेत, त्याच्यामध्ये अनेक कला प्रकारांचा समावेश आहे. आणि हे कला संग्रहालय जे आहे ते भारताच्या उदात्त संस्कृतीचं दर्शन आपल्याला घडवतात. अशा प्रकारची प्रत्येक वास्तू देशाच्या कलात्मक वारशाबद्दल एक अद्वितीय दृष्टिकोन जे आहे ती आपल्या समोर ठेवून जाते. म्हणजे संग्रहालयाचा आपल्या देशाच्या जडणघडणीमध्ये खूप मोठा वाटा आहे. आपण इथे बघू शकतो की संग्रहालयामध्ये अशा प्रकारे जे आहे ते वस्तू इथे आपण जतन केलेले आपण पाहू शकतो. आता सालार जंग म्युझियम जे आहे त्याची एक थोडक्यात एका म्युझियमची आपल्याला गोष्ट सांगितलेली आहे. कशा पद्धतीने जे आहे ते भारतीय गव्हर्नमेंटकडे सुपूर्द करण्यात आलं आणि सालार जंग हे कोण होते याच्याविषयी ते माहिती सांगितलेली आहे की सालार जंग कुटुंबाचा वारसा आणि कलात्मक वस्तूंचा संग्रह करण्याची त्यांची आवड, यामध्ये गुंफलेला असा समृद्ध आणि अद्भुत इतिहास हैदराबादच्या या सालार जंग संग्रहालयाला लाभलेला आहे. 1912 ते 1914 या काळात निजाम राजवटीत हैदराबादच्या पंतप्रधान म्हणून काम करणारे सालार जंग तिसरे या नावाने प्रसिद्ध असणारे नवाब मीर युसुफ अली खान यांनी संग्रहित केलेल्या खाजगी वस्तू या रूपात या संग्रहालयाची सुरुवात झालेली आहे. जे हैदराबादमध्ये आपण असं म्हणतो की जे हैदराबादचे निजाम आहे
या निजामांच्या राजवटीमध्ये, कारण निजाम आपल्याला माहिती आहे की निजामांचा इतिहास सुद्धा खूप समृद्ध राहिलेला आहे आणि भारतामध्ये निजाम हे समृद्ध किंवा एक श्रीमंत म्हणून उदयास आलेले होते. आणि ह्या निजामांनी हे जे मीर युसुफ अली खान यांनी केलेलं हे संग्रहालय जे आहे त्याला नाव सालारजंग म्युझियम असं ठेवलेलं आहे, यांनी त्यांच्या कालखंडामध्ये म्हणजे 60 वर्षापेक्षा जास्त काळ त्यांच्या जवळ असलेल्या किंवा जगभरातून कलेक्ट केलेल्या वस्तूंचं जे मौल्यवान वस्तूंचा जे साठा आहे तो या संग्रहालयामध्ये करण्यात आलेला आहे. 1949 साली जे आहे ते सालारजंग म्युझियम आहे, यांच्या जे सालारजंग होते जे हे निजाम होते यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या विशाल संग्रहालयाचे जे भवितव्य जे आहे ते अधांतरी होते. मग त्यांच्या खजिन्याचे मोल ओळखून त्यांच्या कुटुंबाने अतिशय उदार भावनेने हे जे संग्रहालय आहे ते भारत सरकारच्या स्वाधीन केले होते किंवा देशाला हे दान केलं होतं. आणि यांचं संग्रहालय पहिले दिवान देवडी इथे यांचं सालारजंग म्युझियम त्यांच्या वडिलोपार्जित जागामध्ये होतं. परत त्याची जागा जी आहे ती जागेच्या मर्यादांमुळे ही की जी आहे ती दुसरीकडे हलवण्यात आलेली आहे. दार उल शिफा इथे जी आहे ते म्युझियम हलवण्यात आलेलं आहे. आणि ही एक महत्त्वाची संस्था म्हणून जी आहे सालारजंग म्युझियम ही इथे घोषित करण्यात आलेली आहे. आणि ही दार उल शिफा ही जागासुद्धा एखाद्या वैशिष्ट्यपूर्ण जी आहे एका वास्तूचं एक्झाम्पल आपल्याला इथे देते. म्हणजे एखाद्या व्यक्तींनी केलेल्या वस्तूचा आपण आढावा घेतल्याच्या नंतर हे जे संग्रहालय आहे हे जगातील सर्वात मोठ्या संग्रहालयामध्ये याला स्थान आहे. आणि आपण बघितलेलं की सालारजंग जे म्युझियम आहे तिथली एक वस्तू आपल्याला दाखवलेली आहे, एक टाइमलेस मुवमेंट म्हणून सालारजंग म्युझियममध्ये आपण अशा वस्तू ज्या आहेत एक संग्रह आहे भारताच्या एक संस्कृतीचा तो इथे ठेवण्यात आलेला आहे. यासोबतच आता आपण संग्रहालय बघितलं यामध्ये आता सालारजंग म्युझियममध्ये डिजिटायझेशन जे आहे त्याचा प्रभाव कसा किंवा तो अंगीकार कसा आहे तर कलाकृतींचे डिजिटायझेशन करणे, आभासी प्रदर्शनांची रचना करणे तसेच शिक्षण देण्यासोबत पोहोच वाढवण्यासाठी ऑनलाईन मंचाचा वापर हे जे संग्रहालय जे आहे ते आपल्याला करताना दिसत आहेत. म्हणजे या संग्रहालयासोबत जरी ऑनलाईन मंचाचा यूज करत असतील तरी या संग्रहालयासमोर निधींची कमतरता आहे, त्यासोबतच प्रतिधिकार म्हणजे कॉपीराईटची जी समस्या आहे ती सुद्धा खूप मोठी समस्या आहे. आणि डिजिटल परीक्षणाची खबरदारी घेणे यासारखी महत्त्वाची आव्हाने सुद्धा या संग्रहालयापुढे समोर आहेत. आपण इथे पाहू शकतो की हे जे संग्रहालय आहे ते ऑनलाईन प्रदर्शने सुद्धा इथे प्रदर्शित करत आहे. म्हणजे तुम्ही घर बसल्या जे आहेत त्या वेगवेगळ्या प्रदर्शनाचा या संग्रहालयामधील वेगवेगळे जे प्रदर्शन आहेत आणि त्या ज्या वस्तू संग्रहालयामध्ये ठेवलेल्या आहेत त्यांचा जो आढावा आहे म्हणजे ज्यांचं जे महत्त्व आहे जे पुरातनकालीन त्यांचं एक संदर्भ आहे त्या गोष्टीचा तुम्ही घर बसल्या काय करू शकता तर इथे ऑनलाईन प्रदर्शनाच्या माध्यमातून तुम्ही ते पाहू शकता किंवा ते नॉलेज तुम्ही मिळवू शकता. यांनी जे ऑनलाईन पोर्टल काढलेलं आहे ही जे ऑनलाईन प्रदर्शने असतात या पोर्टलवरती जे आहेत ते प्रदर्शित होतात आणि ही संकल्पनावरती आधारित असतात. त्यामध्ये वस्तू किंवा संकल्पनाशी संबंधित ज्या असतात कथा असतात जेणेकरून लोक जे आहेत ते प्रवास करताना सुद्धा याचा आनंद घेऊ शकतात. आणि अशा प्रकारे आभासी संमेलन भरवल्यामुळे किंवा आभासी प्रदर्शन भरवल्यामुळे काय होतं की लोकांचा जो ओढा आहे तो ह्या संग्रहालयाकडे वाढण्यासुद्धा येते. हे आभासी प्रदर्शन जे आहे ते मदत करू शकतात आणि किंवा ऑनलाईन प्रदर्शन असं म्हणतो. आता समाज संग्रहालय व समाज माध्यमांबद्दल आपल्याला बोलायचं आहे की समाज माध्यमांचे वैविध्यपूर्ण मंच काय आहेत तर संग्रहालयांना प्रेक्षकांशी जोडण्यासाठी नवीन नवीन मार्गांचे प्रेक्षकांना गुंतून ठेवण्यासाठी तसेच त्यांची शैक्षणिक आणि सांस्कृतिक उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी प्रभावी साधने म्हणून हे जे आहेत समाज माध्यमांचे एक मदत त्यांना एक वैशिष्ट्यपूर्ण मदत करतात. त्यासोबतच वाढलेली पोहोच आणि दृश्यमानता म्हणजे तरुण पिढी आणि किंवा संग्रहालयाच्या भौगोलिक परिघाबाहेरचे लोकसुद्धा संग्रहालयाला भेट देण्यास फारसे उत्सुक नसलेल्या प्रेक्षकांपर्यंत सुद्धा या ऑनलाईन माध्यमांमधून हे जे संग्रहालय आहे हे संग्रहालय पोहोचतं. प्रभावी संपर्क इंस्टाग्राम असेल, ट्विटर असेल, फेसबुक असेल, अनेक इतर या सोशल मीडियाच्या माध्यमातून सुद्धा संग्रहालयांना पडद्यामागचे किस्से असतील, शैक्षणिक साधने असतील
आणि संवादात्मक अनुभव असेल ते सामायिक करण्याची तर संधी मिळते. यासोबतच समुदाय निर्मिती, संग्रहालय जे आहे समाज माध्यमांद्वारे ऑनलाईन समुदाय तयार करण्यासाठी जे आहे ते एक महत्त्वाचं इथे रोल प्ले करतात. त्यासोबतच कार्यक्रमांचा प्रचार असेल, या संग्रहालयामध्ये काही उपक्रम असतील, काही आगामी कार्यक्रम असतील, या कार्यक्रमांचा प्रचार प्रसार करण्यासुद्धा हे ऑनलाईन प्लॅटफॉर्म जे आहे ते उपलब्ध होताना दिसतात. आता बहुतांश कला संग्रहालय आहेत, ओके, म्हणजे आपण बघितलं की कला संग्रहालय आणि समाज माध्यमे यांचं एक इंटरफेरन्स किंवा यांचं एक बंद कसं झालेलं आहे आणि समाज माध्यमे कला संग्रहालयांना पुढे आणण्यासाठी कशा पद्धतीने समाजामध्ये मदत करत आहेत. आता इथे बघायचं आपल्याला की बहुतांश कला संग्रहालय सध्या विविध आव्हानांना तोंड देत आहेत, राईट. आपण बघितलेलं की मदत कसं करत आहेत आणि इथे बघायचं की आपल्याला वेगवेगळ्या आव्हानांना कसे तोंड देत आहेत. स्पर्धा, आता समाज माध्यमांमध्ये आपण बघितलं तर खूप गर्दी झालेली आहे, खूप स्पर्धा आहे. मग या स्पर्धेच्या युगामध्ये किंवा या स्पर्धेच्या गर्दीमध्ये टिकण्याचे जे आपण म्हणू की प्रभावी उभं राहण्याचं जे स्वातंत्र्य आहे ते एक महत्त्वाची इथे आव्हान आहे. त्यासोबतच साहित्य निर्मिती, सुसंगत नियोजनासह आकर्षक आणि औचित्यपूर्ण साहित्य तयार करणं सुद्धा आवश्यक आहे. म्हणजे एक आकर्षक साहित्य असेल तर प्रेक्षक वर्ग सुद्धा त्या संग्रहालयाकडे आकर्षित होताना आपल्याला दिसेल आणि ते नियोजनरित्या पूर्ण करण्याचे किंवा नियोजनरित्या ते आखण्याचे सामर्थ्य सुद्धा इथे महत्त्वाचे आहे. सहज प्रवेश, जे एक संग्रहालयाने आपली समाज माध्यमे विविध प्रेक्षकांसाठी जे आहे ते सहज प्रवेश करण्यायोग्य बनवलेली पाहिजेत. यासोबतच परिणामकारकतेचे मोजमाप, समाज माध्यमांच्या प्रयत्नांना प्रभावाचा मागोवा घेण्यासाठी आणि अशा प्रयत्नांचे मोल जाणून घेण्यासाठी विशिष्ट परिणामे आणि विश्लेषण जे आहे ते आवश्यक ठरते. त्यासोबतच आहे आभासी उपस्थिती, संग्रहालय आभासी भेटी घडवण्यासाठी आणि अनुभव देण्यासाठी थेट व्हिडिओचा वापर करत आहेत, त्यामुळे त्यांचे संग्रह दूर अंतरावरून सुद्धा आपल्याला पाहता येतात. ज्यासोबतच समाज माध्यमांवरील प्रभावी व्यक्तिमत्वे, काही व्यक्तिमत्व जे इन्फ्लुएन्सर असतात त्यांच्यामुळे सुद्धा इथे काय होत आहे तर प्रेक्षकांपुढेपर्यंत यांच्या ज्या गोष्टी आहेत ते पोहोचवण्यास मदत मिळत आहे. एक नवीन मंच, माहिती ठेवणे आणि त्यानुसार धोरणे स्वीकारणे हे सुद्धा यांना एक महत्त्वाचं आहे. यासोबतच हैदराबादमधील सालारजंग संग्रहालयाने जगभरातील कला इतिहास आहे रसिकांसाठी त्यांच्या मीडिया हँडल आणि पोर्टलच्या माध्यमातून डिजिटल पद्धतीने आपले ऑनलाईन स्थान निश्चित केलेले आहे. इथे बघू शकतो की सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी, सर्जनशीलतेला चालना देण्यासाठी, नवीन कल्पनांचा परिपोष करण्यासाठी तसेच विविध समुदायामध्ये संवाद आणि समज वाढवण्यासाठी कामी संग्रहालय महत्त्वाची भूमिका बजावतात. इथे आपण पाहत आहोत की सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी, सर्जनशीलतेला चालना देण्यासाठी, नवीन कल्पना उदयास आणण्यासाठी तसेच विविध समुदायांमध्ये संवाद आणि समज वाढवण्यासाठी ही संग्रहालय जी आहे ती महत्त्वाची भूमिका इथे बजावताना दिसतात. आपण बघितलेलं आहे की संग्रहालय जे आहेत ते कशा पद्धतीने जे आहेत ते त्यांचा उपयोग होताना आपल्याला दिसत आहेत आणि संग्रहालयामध्ये मीडियाचा किंवा जे डिजिटल आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे किंवा डिजिटायझेशनचा प्रभाव कशा पद्धतीने पडलेला आहे आपण इथे मागच्या आर्टिकलमध्ये पाहिलेलं आहे. आपण भारतामधील रस्त्यांवरतील कला आणि भित्तीचित्रांकडे एक नजर बघितलं तर आपल्याला अशा टाईपचे काही भित्तीचित्र किंवा कला रस्त्यामध्ये रेखाटलेल्या दिसतील. आपण इथे पाहू शकतो की लोधी आर्ट डिस्ट्रिक्ट मध्यवर्ती कला केंद्र नवी दिल्ली, ओके, आणि भारतीय आणि आंतरराष्ट्रीय कलाकारांच्या भित्तीचित्रांनी सजवलेले भारतातील पहिले मध्यवर्ती कला केंद्र म्हणून हे उदयास आलेले आहे. आपण पुण्यासारखे किंवा इतर शहरांमध्ये सुद्धा बघतो की वेगवेगळ्या टाईपचे जे आहेत किंवा वेगवेगळे कलेचे प्रकार आपल्याला रस्त्याच्या बाजूने जे आहे ते रेखाटलेले दिसतात. आणखीन हे अशा एक प्रकारचे कलाचित्र किंवा एक कला प्रकार आपल्याला इथे दिसू शकतात. यासोबतच आपण बघू शकतो की हे गुप्तद्वार किंवा हे अशा पद्धतीचे कलाचित्र आपण वेगवेगळ्या मूवीजमधून पाहत असतो किंवा प्रत्यक्षरित्यासुद्धा आपण रस्त्यावरती चालताना सुद्धा हे कलांचे प्रकार आहेत वेगवेगळे भित्तीचित्रांचे कलाचित्रांचे प्रकार आपण इथे पाहताना पाहत असतो. ओके, येथे इथे एक दिलेलं आहे की श्रीनिवासपुरी दिल्ली येथील एका शाळेतील मार्गिकेत चित्रित केलेले किंवा रंगवलेले एक भित्तीचित्र आहे. यासोबतच वाराणसीतील एक रस्त्यावरील संध्यारंग म्हणजे हा सुद्धा एक चित्र टाईप, एक संध्याकाळचा एक संध्यारंग कसा असतो वाराणसीमध्ये हा सुद्धा इथे चित्रित करण्यात आलेला आहे आणि हा सुद्धा अशा टाईपमध्ये एक चित्रित करण्यात आलेला आहे. यासोबतच
एक पुस्तक जत्रेत मांडलेल्या अनुभव कोपऱ्याचे भिंत सुद्धा इथे चित्रमध्ये म्हणजे चित्रामध्ये रेखाटन करण्यात आलेली आहे. यासोबतच एक कला महोत्सवाचे चेहरे सुद्धा इथे अशा प्रकारे टांगण्यात आलेले आहेत. आणि बनारसमधील विणकाम जे आहे, बनारसमधून आपण सिल्क साडी जे म्हणतो, बनारसी सिल्क साडीज, ओके, शहराच्या गल्लीबोळात तयार होत असलेल्या या साड्या असं म्हणतो, याचं सुद्धा एक सुंदर असं चित्र इथे रेखाटण्यात आलेलं आहे. म्हणजे इथे आपल्याला सांगण्यात आलेलं आहे की हे चित्र जे आहे, म्हणजे हे जे काम जे आहे, हे कशा पद्धतीने भारतामध्ये पूर्वीपासून चालत आलेलं आहे. आणि या भित्तिचित्रांना किंवा या रेखाटलेल्या चित्रांना सुद्धा हे चित्र, प्रत्येक चित्र आपल्याला काहीतरी बोध देऊन जातं किंवा काहीतरी सांगून जातं किंवा एक मॅसेज आहे तो इथे सांगण्याचा प्रयत्न करत असतं. आणि यामधून आपली संस्कृती जी आहे, आपलं कल्चर आहे, ते सुद्धा हे चित्र प्रदर्शित करण्याचा किंवा दाखवण्याचा प्रयत्न करताना आपल्याला इथे दिसत असतात. यासोबतच आपण आता नेक्स्ट आपला जो चॅप्टर आहे किंवा नेक्स्ट आपण म्हणू की जो लेख आहे आपला, डिजिटल युगातील कला आणि संस्कृती, बुद्धियुक्त कलेपासून कृत्रिम बुद्धिमत्तेपर्यंत. लक्षात घ्या, काय आहे? बुद्धियुक्त कलेपासून कृत्रिम बुद्धिमत्तेपर्यंत. म्हणजे जी बुद्धियुक्त कला होती, म्हणजे जे आपले कलाकार जे कला पहिलेपासून जोपासत आलेले होते, त्याच्यामध्ये प्रावीण्य मिळवलेलं होतं, म्हणजे ती कला कशी, तर बुद्धियुक्त कला आहे. आणि आत्ताची कलामध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा समावेश होता, म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स याच्यामध्ये समावेश होताना आपल्याला दिसत आहे. म्हणजे या डिजिटल युगामध्ये बुद्धियुक्त कलेपासून कृत्रिम बुद्धिमत्तेपर्यंत कला कशी इस्टॅब्लिश किंवा कशी प्रसारित झालेली आहे ते आपण इथे पाहणार आहोत. डिजिटल युगाचे म्हणजे डिजिटल युग जे आहे ते अस्तित्वात आल्यापासून जीवनाचा एकही पैलू या संदर्भात अस्पर्शित राहिलेला नाही. आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा परत आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये आपण पाहिलेलं आहे की जनरेटिव्ह AI, जनरेटिव्ह AI आल्यापासून काय झालेलं आहे, याच्यामध्ये एक या कलामध्ये नवकल्पनांनी आपल्या दैनंदिन जीवनामध्ये त्याचे अस्तित्व निर्माण केलेले आहे. कशामध्ये? जेव्हापासून आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा उदय झाला त्यासोबतच जनरेटिव्ह AI. आता जनरेटिव्ह AI काय आहे ते आपण मागच्या योजनामध्ये संपूर्णपणे GenAI याबद्दल पाहिलेलं आहे. आणि याचा जर तुम्हाला संदर्भ घ्यायचा असेल तर तुम्ही AI बद्दलची जी योजना आहे मागच्या महिन्यामधील फेब्रुवारी महिन्यामधील ती तुम्ही पाहू शकता. यानंतर या अशा टाईपच्या कला जे आहे, कला प्रकार आहेत ते जोपासले गेलेले आहेत. कला आणि बुद्धिमत्ते दरम्यान प्राचीन काळापासून कायम परस्पर बांधिलकी राहिलेली आहे. प्राचीन काळी आपल्याकडे कृत्रिम बुद्धिमत्ता नव्हती, आर्टिफिशियल इंटेलिजन्स नव्हतं, पण आपल्याकडे विलक्षण बुद्धिमत्ता असलेले कारागीर कलाकार होते. लक्षात घ्या, खूप छान सेंटेन्स आहे. प्राचीन काळी आपल्याकडे आर्टिफिशियल इंटेलिजन्स नव्हतं, पण एक विलक्षण बुद्धिमत्ता असलेले कारागीर किंवा कलाकार मोठ्या प्रमाणावरती होते. सुरुवातीच्या काळात मानवाने आपल्या बुद्धिमत्तेने एक अशी महत्त्वपूर्ण कला विकसित केली, उदाहरणार्थ दगड आणि हस्तिदंतापासून बनवलेल्या कलाकृती असतील, मातीची भांडी असतील, धातुकाम असेल, वस्त्र तयार करणे असेल, मणी बनवणे असेल, लाकडावरील कोरीकाम असेल, गाडी निर्मिती असेल, गुहा मधील चित्रकला असेल इत्यादी. एखाद्याने तंत्रज्ञानाची व्याख्या ही बदल घडवण्याचा एक नवीन मानवी मार्ग म्हणून केलेली असेल तर आपल्याकडे भारतीय उपखंडामध्ये 20 लक्ष वर्षांपासून काय होतं तर अधिक काळापासून दगडाची अवजारे ही त्या काळातील त्याचे पुरावे आहेत. भारतातील पहिले शहरीकरण इसवी सन 2600 वर्षापूर्वी इसवी सन पूर्व 2600 ते इसवी सन पूर्व 1900 दरम्यान झाले होते. म्हणजे हडप्पा संस्कृती जी आहे ही एक महत्त्वपूर्ण उदाहरण म्हणून उदयास आलेली आहे. आणि हडप्पा संस्कृतीमध्ये बुद्धियुक्त कलेची अनेक उदाहरणे आपल्याला आत्तासुद्धा सापडतात. म्हणजे नवीन कृषी तंत्रज्ञान हे एक महत्त्वाचं एक बुद्धियुक्त एक कला होती. इतके प्रगत होते म्हणून त्यांना आंतरपिकांचा सुद्धा शोध जो आहे तो हडप्पा संस्कृतीमध्ये लागलेला आहे. त्यापुढे हडप्पामध्येच चाकाचा शोध लागला होता. आणि आपल्याला माहिती की चाकाचा शोध लागल्यापासून मानवी संस्कृती जी आहे ती वेगाने दौडू लागली. धातुशास्त्रात अशुद्ध खनिजापासून धातू काढण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा सुद्धा शोध लागला होता. मिश्र धातूचे तंत्र विकसित केलेले होते. तसेच लॉस्ट वॅक्स जे आहे तंत्रज्ञान, यालाच फार्मा वितळ उत्कम असे सुद्धा म्हटले जाते, याचा सुद्धा शोध नंतर लागलेला आहे. आणि याच काळात मूर्ती सुद्धा याचा या फार्मा वितळ तंत्रज्ञानाचा उपयोग करून
वेगवेगळ्या प्रकारच्या साच्यामध्ये मूर्ती सुद्धा इथे बनवण्यात आलेल्या आहेत. आणि यासोबतच AI म्हणजे आत्ता जर बघितलं तर आत्ताच्या डिजिटल युगामध्ये आपण वास्तुशास्त्रातील नवीन उपक्रमांमध्ये चांगल्या गोष्टी घडवण्यासाठी AIचा उपयोग करतो. हडप्पास लोकांनी सांडपाण्याच्या व्यवस्थेसारख्या सर्व आधुनिक पैलूंसह जग म्हणजे प्रगत जाळे आधारित शहर नियोजन जे आहे ते बुद्धिप्रावीण्याने विकसित केलेले होते. म्हणजे त्यानंतर हडप्पा संस्कृती बघितलेली आहे, त्यानंतर गंगा काळामध्ये सुद्धा आपण आलो तर गंगा काळामध्ये सुद्धा एक नवीन नागरीकरण अस्तित्वात असल्याचे आपल्याला कळते. दुसऱ्या शहरीकरणाच्या काळात लोखंडावर काही आधारित जे आहे उल्लेखनीय तांत्रिक नवकल्पनांनी जन्म घेतलेला 1500 वर्ष जुना असलेला दिल्ली येथील लोहस्तंभ जे आहे ते याच काळामधील आहे. यामधील या लोखंडामध्ये जे आहे फॉस्फरसचा वापर केला गेलेला आहे. म्हणजे गंज अवरोधक जे लोखंड आहे जो स्तंभ आहे तो दिल्लीमध्ये आणखीन आहे. 1500 वर्ष जुना हा स्तंभ सुद्धा आणखीन चांगल्या स्थितीमध्ये आहे. त्यासोबतच हा स्तंभ जो गंज प्रतिरोधक गुणधर्मासाठी प्रसिद्ध आहे. असेच तंत्रज्ञान जे आहे ते ओडिशातील जगन्नाथपुरी येथील मंदिरात सुद्धा हे तंत्रज्ञान जे आहे ते वापरण्यात आलेले आहे. म्हणजे मध्ययुगीन काळात बुद्धियुक्त कला पाहिल्यास आपल्याकडे या संदर्भात अनेक याचे बुद्धियुक्त कलांची आपण उदाहरणे देऊ शकतो. इथे एक चित्र रेखाटलेले आहे की बुद्धियुक्त कला याच्या अनुषंगाने इथे एक म्हणजे मानवाचं जे आहे वेगवेगळ्या हेडचं जे आहे ते चित्र रेखाटण्यात आलेलं आहे. म्हणजे ही सुद्धा एक चित्रकलेचं एक विशिष्ट एक पैलू असं म्हणता येईल आपल्याला. आपण बघू शकतो की डिजिटल तंत्रज्ञानाच्या उदयाने डिजिटल चित्रकला ग्राफिक्स डिझायनिंग आहे ॲनिमेशन परस्पर संवादी माध्यमे यासारख्या नवीन कला प्रकारांचा जन्म इथे दिलेला आहे. आता कलाकार जे आहेत चित्रकार आहेत किंवा इतर कलाकार आहेत ते टॅबलेट असतील किंवा इतर ज्या वस्तू असतील सॉफ्टवेअर प्रोग्राम्स असतील डिजिटल कॅमेरे असतील किंवा डिजिटल साधनांचा वापर करून अप्रतिम दृश्य कलाकृती तयार करतात. आणि अशा कलाकृतींची निर्मिती पारंपरिक पद्धतीने पूर्वी अशक्य किंवा कठीण होती. आता ही डिजिटल माध्यमातून सहज सुलभ जी आहे ती कलाकृती आपल्याला उदयास येताना दिसते. असं म्हटलं जातं की जी COVID-19 काळ आहे म्हणजे आपण असं म्हणतो की जो ही जी महामारी आली होती COVID-19 याच्या काळामध्ये जे आहे या कला क्षेत्रामध्ये किंवा आभासी कला संग्रहालय असतील या डिजिटल माध्यमाचा उपयोग होऊन ही लोकांपर्यंत पोहोचण्यास हा जो महामारीचा COVID-19 जो काळ होता तो खूप मदतगार ठरलेला आहे. म्हणजे आपण यापूर्वीच्या आर्टिकलमध्ये बघितलेलं की जी कला संग्रहालय आहेत त्यांना सुद्धा लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठीचा हा काळ जो आहे तो एक सुवर्ण काळ असं आपण म्हणू शकतो. किंवा या काळामध्ये जे आहे असं संकेतस्थळे असतील समाज माध्यमांचे मंच असतील ऑनलाईन गॅलरी असतील आणि डिजिटल कला बाजारपेठ यामुळे कलाकार मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचू शकतात. भविष्यातील पिढ्यांसाठी डिजिटल कलाकृतींचे दीर्घकालीन जतन व्हावे आणि त्यांना सहज उपलब्ध असाव्यात यासाठी डिजिटायझेशन मेटाडेटा व्यवस्थापन आणि डिजिटल संग्रहण अशी डिजिटल संरक्षण तंत्रे अवलंबणे इथे आवश्यक असते. आता आपण बघू शकतो की या डिजिटल युगामध्ये जशा संधी आहेत तशीच आव्हाने सुद्धा आहेत. वेगवेगळी आव्हाने सुद्धा समोर आहेत. म्हणजे डिजिटल युगामध्ये तुम्हाला कनेक्ट होण्यासाठी तुम्हाला ते सॉफ्टवेअर किंवा एखादा प्रोग्राम जो आहे तो व्यवस्थितरित्या तुम्हाला रन करता आला पाहिजे किंवा तुम्हाला तो वापरता आला पाहिजे. यासोबतच काही संसाधने जे काही नाहीत अशा नसलेल्या कलाकारांसाठी अडथळे निर्माण होऊ शकतात. या डिजिटल कलेच्या ऑनलाईन प्रसारामुळे कलाकृतींची गुणवत्ता जी आहे आणि सत्यता ओळखणे जे आहे कठीण होते. यामुळे विश्वास आणि विश्वासार्हता याविषयी समस्या ज्या आहेत उद्भवतात. माहितीची गोपनीयता ही जी पाहिली तर ह्या युगामधील किंवा डिजिटायझेशन ह्या युगामधील एक प्राथमिक चिंता आहे. एक वैयक्तिक माहिती संकलित करणे ती संग्रहित करणे आणि आर्थिक व्यवहार करणे ऑनलाईन सृजनात्मक सामग्री सामायिक करणे ही एक इथे महत्त्वाची गोष्ट आहे. त्यासोबतच डेटा संरक्षण आहे डेटा सुरक्षा उपाय हे इथे सुद्धा एक महत्त्वाची गरज दर्शवतात. आपण बघितलं की इंटरनेटच्या तंत्रज्ञानाच्या उदयामुळे जागतिक कला चळवळीला चालना मिळालेली आहे. जेव्हापासून इंटरनेट आलेले आहे कलेचं आपण म्हणतो की एक नवीन युग आलेलं आहे. म्हणजे नवीन युग म्हणजे कशाचं आहे तर आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं.
किंवा डिजिटल युग आहे, या युगामध्ये पारंपरिक कलेप्रमाणे जी कला आहे ती नवीन युगामध्ये सुद्धा एक कला अस्तित्वात येत आहे. आणि आत्ता तर आपण बघितलेलं आहे की जी कला आहे ती शिल्पापुरती किंवा रेखाचित्र किंवा चित्रे यापुरतीच मर्यादित नाही, तर कलेमध्ये आता संगणक निर्मिती प्रक्रियाचा सुद्धा इथे सहभाग झालेला आहे. म्हणजे याच्यामध्ये आधुनिक सॉफ्टवेअरमधील प्रगती आणि वेगवान संगणक प्रोसेसर यांनी कला जी आहे ती खूप मोठ्या प्रमाणात आणखीन पुढे नेलेली आहे. म्हणजे कलेमध्ये कम्प्युटरचा किंवा आधुनिक डिजिटल प्रणालीचा अंतर्भाव होऊन जी कला जी आहे ती वेगाने पुढे जाताना आपल्याला दिसत आहे. आता दृश्यकला म्हणजे काय? आपल्याला इथं सांगितलेलं आहे की हा कला प्रकार मूर्त स्वरूपाचा आहे, म्हणजे त्याला स्पर्श करून त्याचा अनुभव घेता येतो. म्हणजे जे सिनेमा आहे, जे आपण कल्पनाचित्र म्हणतो, ही काय आहे? आपल्याला जी दिसणारी कला आहे ती दृश्य कला आहे. चित्रपट निर्मिती असेल, सांस्कृतिक पोशाख इत्यादींचे दृश्य कल्पना तयार करण्यासाठी, म्हणजे आपण बघू शकतो की या डिजिटल कम्प्युटरच्या उपयोगाने किंवा AIच्या उपयोगाने आपण काय करू शकतो की जी डिजिटल कला आहे किंवा हा जो कलेचा नवीन प्रकार आहे दृश्य कला आहे, या दृश्य कलेमध्ये याचा अंतर्भाव करून आपण एक नवीन पॅटर्न तयार करू शकतो. पॅटर्न म्हणजे कसा की याच्यामध्ये आपण जी कल्पना करू शकतो त्याप्रमाणे आपण चित्र जे आहे ते चित्रित करू शकतो. म्हणजे याच्यासाठी कशाचा वापर करू शकतो तर डिजिटल टेक्नॉलॉजीचा आपण इथे वापर करू शकतो, तसंच AIचा सुद्धा इथे वापर करू शकतो. आता चित्रकलामध्ये सुद्धा मेसोलिथिक दगडी गुहेतील चित्रकलेपासून प्रबोधन काळातील चित्रकलेपर्यंत तंत्रज्ञानाचा वापर आपल्याला दिसत नाही, परंतु आजचा कला प्रकार जो आहे अत्यंत डिजिटल आहे. यामध्ये कलाकार हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर या दोन्हीचा वापर करून कला तयार करताना आपल्याला दिसू शकतात. म्हणजे शिल्पकलामध्ये सुद्धा काय आहे तर प्राचीन काळापासून लोकांनी शिल्पकृती तयार करण्यासाठी चिकणमाती किंवा तत्सदृश्य मातीच्या प्रकारांचा वापर केलेला आहे, परंतु आता त्रिमिती तंत्रज्ञानाचा 3D टेक्नॉलॉजीचा वापर जो आहे तो चित्रकलेमध्ये होताना दिसत आहे. म्हणजे डिजिटल एक चित्रकला जी आहे ती इथे तयार होताना आपल्याला दिसत आहे. त्यासोबतच विद्युत प्रकाश झोताच्या माध्यमातून मानवकृती किंवा वस्तूंचा आकार तयार केला जातो, जो कधी कधी अगदी वास्तविक किंवा रिअल आपल्याला वाटतो. एखादा फक्त रेतच्या माध्यमातून आकार तयार केला जातो आणि तो आपल्याला रिअलिस्टिक वाटतो. त्यासोबतच स्थापत्यशास्त्रामध्ये सुद्धा आपण बघूयात की स्थापत्यशास्त्र ही सहसा भव्य स्मारके आणि इमारती बनवण्यासाठी कला असते, परंतु या कलेचे व्यवस्थापन करण्यासाठी अन्वेषापासून उत्खननापर्यंत डिजिटल तंत्रज्ञानाचा अत्यंत आवश्यकता इथे आता गरज पडत आहे. त्यासोबतच सादर करण्याच्या कला, हा कला प्रकार अमूर्त आहे, याचा अर्थ तिला स्पर्श करता येत नाही परंतु मानसिकदृष्ट्या त्याची प्रतीक्षा घेता येते. या कला प्रकारांमध्ये चेहऱ्यावरील हावभाव आणि शारीरिक हालचालीतून व्यक्त होणारे भाव महत्त्वाचे असतात. यासोबतच डान्स आहे, डान्समध्ये फार प्राचीन आहे डिजिटल जगात, मात्र यामध्ये नवनवीन प्रयोग करण्याचा प्रयत्न केला जात आहे. लेझर प्रकाश योजना पाहू शकतो आपण. ओके, जसं बघितलं तर डान्समध्ये आपण वेगळं काही करू शकत नाही किंवा इथे अंतर्भाव करू शकत नाही, कारण संपूर्ण हा मानवी केंद्रित आहे. तर इथे आपण काय करू शकतो, वेगवेगळ्या लेझर लाइटिंगचा उपयोग करू शकतो, वेगवेगळ्या प्रकाश झोताचा उपयोग करू शकतो. अंधारामध्ये सुद्धा आपल्याला फक्त दिव्यांच्या हालचालीच दिसतात, यासाठी सुद्धा आपण डिजिटल टेक्नॉलॉजीचा वापर करू शकतो. यासोबतच संगीत आहे, संगीतामध्ये सुद्धा आत्तापर्यंत आपण बघितलेले आहेत की बऱ्याच गोष्टी आत्तापर्यंतच्या संगीतामध्ये नैसर्गिक गोष्टी असायच्या, पण आत्ता आपण जे संगीतामध्ये जे वादक आहेत ते सुद्धा आपण डिजिटायझेशनने आणू शकतो, किंवा एखादं संगीत वाद्य असेल ते सुद्धा इथे आपण ह्या टेक्नॉलॉजीचा वापर करून इथे वाजवू शकतो. म्हणजे ह्या वाद्य संगीताची जी गरज आहे ती इथे सुद्धा या संगीत क्षेत्रामध्ये कमी होताना आपल्याला दिसत आहे. छायाचित्रणामध्ये सुद्धा VFX हा तंत्रज्ञान आहे, हे सुद्धा खूप मोठा इथे बदल झालेला आहे. त्यासोबतच निष्कर्ष आपण काढू शकतो की डिजिटल मंचाने लोकांना आता कला आणि संस्कृतीमध्ये खुला प्रवेश दिलेला आहे. यासोबतच जागतिक प्रेक्षकांशी जोडण्यासाठी इंटरनेट एक महत्त्वपूर्ण इथे साधन म्हणून इथे उदयास येत आहे. इंटरनेटच्या माध्यमातून सुद्धा इथे काय होत आहे तर एक महत्त्वपूर्ण हा एक मंच तयार करताना आपल्याला दिसत आहे.
डिजिटल तंत्रज्ञान वापर जवळजवळ सर्व कलाकारांमध्ये केला जात असला तरी ते अधिक रोमांचक आणि प्रवेशयोग्य करण्याने ते कधी कधी प्रेक्षकांना अवास्तव आनंद देते. यामुळे आपण डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर किती करावा याच्या मर्यादा ज्या आहेत त्या आपणच आखून घेतल्या पाहिजेत हे तर आपण निष्कर्षामध्ये इथे म्हणू शकतो. आता यापुढे जे आहे चित्रपट सृष्टीमध्ये डिजिटल तंत्रज्ञानाने घडवलेली क्रांती. चित्रपटामध्ये क्रांती कशा प्रकारे आलेली आहे, कशामध्ये डिजिटल तंत्रज्ञानाने काय क्रांती घडवलेली आहे. आता 111 वर्ष भारतीय चित्रपट सृष्टीला जे आहे ते 3 मे, कधी लक्षात घ्या, भारतीय चित्रपट सृष्टीला 3 मे रोजी 111 वर्ष जी आहे ते पूर्ण होत आहेत. इथे 111 वर्ष ह्या चित्रपट सृष्टीला पूर्ण होत आहेत आणि याची मुहूर्तमेढ जी आहे ती स्वर्गीय दादासाहेब फाळके यांनी बनवलेला पहिला चित्रपट जो होता राजा हरिश्चंद्र 3 मे 1913 हा प्रदर्शित झालेला होता. आणि हा चित्रपट बनवण्यासाठी वापरला गेलेला तंत्रज्ञान सुद्धा गेल्या 111 वर्षात आमूलाग्र बदल झालेले आहेत. म्हणजे चित्रपटाचं जे टेक्नॉलॉजी होती त्याच्यामध्ये 111 वर्षामध्ये खूप महत्वाचे मोठे बदल झालेले आहेत. आपण पाहिलेलं आहे की सुरुवातीचा जो चित्रपट होता तो कसा होता, ब्लॅक अँड व्हाईट होता, संपूर्ण ब्लॅक अँड व्हाईट होता. त्याच्या अगोदर तो चित्रपट ब्लॅक अँड व्हाईट होता पण संपूर्णपणे फक्त दृश्य आधारित होता, म्हणजे संपूर्णपणे तो मुका चित्रपट होता. त्याच्यानंतर चित्रपटाच्या मध्ये म्हणजे ध्वनी मुद्रणामध्ये क्रांती होऊन परत तिथे काय झालं की ध्वनीचा अवलंब करण्यात आलेला आहे. त्याच्यानंतर ब्लॅक अँड व्हाईट म्हणजे कृष्णधवल फिल्मचा वापर झाला. त्याच्यानंतर कालांतराने रंगीत फिल्मचा सुद्धा तिथे काय केलेला आहे, जमाना आला. सुरुवातीच्या चित्रपट म्हणजे जो होता त्याच्यामध्ये आलम आरा जो होता 1932 प्रदर्शित झालेला चित्रपटापासून चित्रपट जो आहे बोलायला लागला आणि त्यानंतर चित्रपट जे आहे ते रंगीत चित्रपट येऊ लागले. आता बघितलं तर अशा प्रकारचे डिजिटाईज कॅमेराचा चित्रपट शूटिंग करण्यामध्ये जो आहे तो उपयोग होत आहे. म्हणजे चित्रपटाच्या फिल्मसाठी बरीच तंत्रज्ञाने वापरली गेलेली आहेत. म्हणजे फिल्मचे स्वरूप आपण बघितलं तर एक त्याचा बेस सुद्धा काय झालेला आहे, चित्रपटाच्या फिल्मचे बेस सुद्धा बदलत गेलेले आहे. म्हणजे बेस म्हणजे काय, बेस आणि इमल्शन असे दोन गोष्ट चित्रपट शूटिंगची जी फिल्म असते त्या फिल्ममध्ये असतात. आणि या फिल्ममध्ये जे आहे ते बेस आणि इमल्शन असल्यामुळे सर्वात महत्त्वाचा बेस जो आहे पहिले सेल्युलोज वापरला गेला आणि सेल्युलोज हा जो बेस आहे खूप ज्वालाग्रही असल्यामुळे अनेक फिल्म ज्या आहेत त्या काय केल्यात की त्या आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्या, वनष्ट झाल्या. साधारणतः 1900 ते 1950 झालापर्यंत या फिल्म अस्तित्वात होत्या. नंतर आलेला सेल्युलोज ट्रायॲसिटेट, कुठला बेस आहे, सेल्युलोज ट्रायॲसिटेट जो बेस आहे तो खूप सुरक्षित होता. परंतु तो कसा होता, सुरक्षित होता परंतु हा सुरक्षित असला तरी त्याच्यावरती हवामानाचा प्रभाव तात्काळ व्हायचा सेल्युलोज ॲसिटेटवरती. यामुळे त्याच्यानंतर या ठिकाणी हवामान गरम, किंवा भारतामध्ये बघितलं तर आपण वेगवेगळे हवामान आहेत, काही ठिकाणी गरम आणि उष्ण हवामान आहेत. मग त्या गरम आणि उष्ण हवामानामध्ये सुद्धा काय आहे, लगेच हा फिल्मचा बेस खराब व्हायचा. ओके, त्याला व्हिनेगार सिंड्रोम असं सुद्धा म्हटलेलं आहे. म्हणजे आपण म्हटलं की एक निगेटिव्ह फिल्म हे आपण थोडक्यात बेसबद्दल बघितलेलं, कशा टाईपचा फिल्मचा बेस होता, म्हणजे रील जो असते त्या रीलचा बेस होता. आणि याच्यानंतर कॅमेरामध्ये शूटिंगसाठी वापरली जाणारी निगेटिव्ह फिल्म, पॉझिटिव्ह फिल्म ह्या दोन प्रकारच्या फिल्म होत्या. त्याच्यानंतर डे लाईट बॅलन्स्ड फिल्म, टंगस्टन बॅलन्स्ड फिल्म अशा पद्धतीने जे आहेत वेगवेगळे, म्हणजे डे लाईटमध्ये दिवसा फिल्म त्या फिल्ममध्ये चित्रित व्हायचा, टंगस्टन फिल्ममध्ये एक लाईटचा जेव्हा प्रकाश होत असायचा, किंवा रात्रीची शूटिंग असायची त्यामध्ये स्टंगस्टिंग फिल्ममध्ये बॅलन्स्ड फिल्ममध्ये शूटिंग होत असे. म्हणजे वेगवेगळे प्रयोग जे आहेत ते पहिलेपासून कॅमेऱ्यामध्ये किंवा ह्या परिदृश्यामध्ये चित्रपटमध्ये केले गेलेले आहेत. त्याच्यानंतर डबिंग वेगळं व्हायचं, फिल्मिंग वेगळं व्हायचं, त्या दोघांना एकत्रित करण्यात यायचं, म्हणजे अशी खूप मोठी प्रोसेस होते. ही प्रोसेस जी आहे ती फिल्मिंगमध्ये व्हायची, चित्रपट फिल्मिंगमध्ये, आणि याच्यामध्ये खूप मोठा वेळ जायचा. पण 2008 आला आणि 2008 नंतर डिजिटल सिनेमा बनवण्याची सुरुवात झालेली आहे. म्हणजे त्यामध्ये डिजिटल सेन्सर्स जी आहे त्यांनी या गोष्टींची जागा घेतलेली आहे आणि वेगवेगळे डिजिटल कॅमेरे जे आहेत ते अस्तित्वात आलेले आहेत.
म्हणजे चार्ज कपल डिवाइस म्हणजे वेगवेगळे सेन्सर्स परत सुद्धा त्याच्यामध्ये रिइन्व्हेंट झालेले आहे. आणि सध्या बघितलं तर हे कॅमेरा टेक्नॉलॉजी आहे ती संपूर्णपणे डिजिटल टेक्नॉलॉजीने जे आहे ते कॅमेऱ्याचं म्हणजे चित्रीकरणाचं आपल्याला पिक्चरचं एका चित्रपटाचं शूटिंग होताना आपल्याला चित्रीकरण होताना दिसत आहे. आता डिजिटल तंत्रज्ञानाचे फायदे काय आहेत, डिजिटल टेक्नॉलॉजीचे फायदे काय आहेत? एक तर सोपं कॅमेऱ्यावर शूटिंग केल्याच्या नंतर ताबडतोब आपल्याला काय करता येतं, ते प्रोसेसिंग करायची त्याला गरज नाही आणि एडिटिंग केल्याच्या नंतर ते फास्ट आपल्याला काय करू शकतो, आपण ते शूटिंग करू शकतो. किफायतशीर आहे. पहिले जर बघितलं तर हे प्रोसेसला खूप वेळ लागायचा आणि सर्व खूप महागडी प्रोसेस होती आणि हे प्रोसेस करण्यासाठी खूप पैसा खर्च व्हायचा. त्याच्यामुळे स्पेसिफिक कॅटेगरीज जी आहे ती पिक्चर शूट करू शकायची. ओके, आता तसं नाही. आता नवीन टेक्नॉलॉजी आल्यामुळे काय झालेलं आहे तर इथे कोणीही म्हणजे कमी पैशामध्ये हे शूटिंग चांगल्या पद्धतीने होऊ शकते. आपण जर बघितलं तर नवीन टेक्नॉलॉजीमध्ये जो बाहुबली पिक्चर आलेला आहे याच्यामध्ये वेगवेगळ्या VFX तंत्रज्ञानाचा वापर केला गेलेला आहे. म्हणजे याच्यामध्ये आपण बाहुबलीमध्ये बघू शकतो की काही गोष्टी आहेत जसं की प्राणी दाखवलेले आहेत, हत्ती दाखवलेले आहेत, वेगवेगळे प्राणी दाखवलेले आहेत, त्यासोबत ते महल जो दाखवलेला आहे तो संपूर्ण एक डिजिटल टेक्नॉलॉजीने म्हणजे VFX तंत्रज्ञानाने विकसित केलेला आहे. तो कसा रिअल नाही, जे ॲनिमेशन म्हणजे प्राणीसुद्धा दाखवलेले आहेत ते सुद्धा रिअलिस्टिक ॲनिमल नाही आहेत. कारण माहिती आहे आपल्याला प्राण्यांनासुद्धा पिक्चरमध्ये आणण्यासाठी किंवा पिक्चरमध्ये शूटिंग करण्यासाठी त्यांनासुद्धा प्रतिबंध करण्यात आलेला आहे. ओके, यामुळे ह्या टेक्नॉलॉजीचा वापर करून जे मूवीज आहेत किंवा जो दर्जा आहे तो नक्कीच सुधारलेला आहे. आणि या डिजिटल सिनेमाच्या माध्यमातून पिक्चरसुद्धा खूप काय झालेले आहेत. तर इथे आपण केलेलं आहे की हे वेगवेगळ्या संगणकाने निर्माण केलेल्या प्रतिमांचा वापर करून हे पिक्चर बनवणं हे सहज साध्य किंवा सोपं झालेलं आहे. याच्यामध्ये आपण बघू शकतो की हत्ती वगैरे दाखवलेले आहे ते संपूर्ण कशाचा वापर आहे तर डिजिटल टेक्नॉलॉजीचा याच्यामध्ये वापर करण्यात आलेला आहे. म्हणजे व्हर्च्युअल सेट जो आहे तो या मूवीमध्ये बनवण्यात आलेला आहे. आणि परत जुन्या चित्रपट आहे जे जुने बनवलेले त्यांचं पुनरुज्जीवन म्हणजे त्यांचं काय केलं शकतो आपण रिइन्स्टॉलेशन किंवा रिस्टोरेशन करू शकतो. तर कसं आपण काही मूवीज बघितलेल्या आहेत ब्लॅक अँड व्हाईट चित्रपट आहेत जसं की मुघले आझम आहे, नया दौर आहे, मराठीमधील पंजरा हा चित्रपट आहे. या चित्रपटांमध्ये काय केलं जरी ते ब्लॅक अँड व्हाईट असतील तरी आपण ते चित्रपट आता कलरमध्ये पाहू शकतो. कारण का या डिजिटल टेक्नॉलॉजीने काय केलेलं आहे त्याच्यामधील जे पात्र आहेत त्यांनी घातलेले जे कपडे आहेत त्यांची एक कृष्णधवल फिल्म असल्यामुळे त्याचे चित्रीकरण जे आहे ते काळ्या किंवा पांढऱ्या तसेच वेगवेगळ्या करड्या रंगाच्या छटांमध्ये होत असते. म्हणजे मूळ कपड्यांचा जो रंग आहे त्याचा ब्लॅक अँड व्हाईटमध्ये कसा प्रभाव पडतो आणि त्याचा कलरमध्ये कसा प्रभाव म्हणजे कलर कुठला असू शकतो हे निवडून तशा पद्धतीने त्याला कलर करून ह्या चित्रपटांचं म्हणजे जे शूटिंग ब्लॅक अँड व्हाईटमध्ये झालं होतं त्याला कन्वर्ट जे आहे ते कलरमध्ये केलेलं आहे. ओके, म्हणजे चित्रपट सृष्टीमध्ये डिजिटल तंत्रज्ञानामुळे झालेली ही क्रांती अजून चालूच राहणार आहे आणि याचा फायदा आपल्याला भारतीय चित्रपट सृष्टीला नक्की होणार आहे यात शंका नाही. म्हणजे जरी जुने पिक्चर बघितलं तर ते रील्समध्ये यायचे, रील असं म्हणतो आपण, म्हणजे पहिले जे चित्रपट होते ते मोठ्या शहरांमध्ये प्रदर्शित व्हायचे, त्यानंतर म्हणजे मेट्रोपॉलिटन सिटीमध्ये ते प्रदर्शित व्हायचे, त्यानंतर छोट्या शहरांमध्ये जायचे. म्हणजे मोठ्या शहरांमध्ये जी रील पूर्ण झाल्याच्या नंतर प्रदर्शित झाल्याच्या नंतर छोट्या शहरामध्ये जिल्हा शहरांमध्ये आणि मग नंतर ते तालुक्याच्या ठिकाणी जायचे. मग ही जी चित्रपटाची जी रील असायची ती काय व्हायची, ती घासून थोडी कमी प्रतीची त्याला म्हणजे ती घासल्या जायची आणि तिथे चित्रपटाचा जे दृश्यमान आहे त्याच्यावर त्याचा परिणाम व्हायचा. मग हा परिणाम जो आहे तो आता या डिजिटाईज युगामध्ये होताना दिसत नाही कारण आपण चित्रपटाच्या आपण वेगवेगळ्या प्रती ज्या आहे ते निर्माण करू शकतो. ओके, असा खूप मोठा प्रभाव जो आहे तो चित्रपट निर्मितीमध्ये पडलेला आहे. आपण बघितलेलं आहे कला आणि संस्कृतीमध्ये जे आहे कशा पद्धतीने या डिजिटायझेशनचा किंवा AIचा अंतर्भाव झालेला आहे आणि वेगवेगळी कला संस्कृतीची पैलू जे आहेत ते आपण इथे वेगवेगळ्या ह्या अंतर्भावामध्ये अभ्यासलेले आहेत. आता आपण एक महत्त्वाचा कला संस्कृतीबद्दलच एक महाराष्ट्राचा एक गौरव असणार आहे किंवा महाराष्ट्राशी रिलेटेड असा एक महत्त्वाचा टॉपिक आहे. हा टॉपिक आहे किल्ल्यांच्या दुर्गांच्या संदर्भामधील राज्यांचे सार्थ दुर्गम म्हणजे काय आहे. तर केंद्र सरकारने युनेस्कोमध्ये 12 किल्ल्यांचा समावेश करण्यासाठी 12 किल्ल्यांचा एक यादी पाठवलेली आहे.
म्हणजे युनेस्कोच्या यादीमध्ये समावेश करण्यासाठी. मग युनेस्कोच्या यादीमध्ये समावेश झाल्याच्या नंतर काय होईल, तर या किल्ल्यांना आहे यांना आपण आता सध्या गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी सर्वजण प्रयत्न करतच आहात, परंतु या युनेस्कोच्या यादीमध्ये याचा समावेश झाल्यामुळे हे किल्ले जे आहेत, हे गड जे आहे, गडांचं जे वैभव आहे ते जागतिक पटलावरती जाईल आणि जगातील जे पर्यटक आहे ते ह्या गडांना भेटी देण्यासाठी येतील. यामुळे जे मराठ्यांचा इतिहासाचा वारसा आहे तो काय होईल, जागतिक पटलावर नेण्यास याच्या युनेस्कोच्या ह्या युनेस्कोने जे मान्यता दिलेली आहे तर त्याचा परिणाम होण्यास इथे मदत होईल. आपण बघतो की राज्यांचे सारदुर्ग हा योजनेचा आपला शेवटचा टॉपिक आहे आणि दुर्ग किल्ल्यांविषयी महाराजांच्या शिवाजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांविषयी आपण इथे चर्चा करणार आहोत. आपण बघितलेले की अनेकदा भौगोलिक संस्कृती आणि इतिहास घडतो. महाराष्ट्राची पश्चिम किनारपट्टी आणि पश्चिम घाट ज्याला सह्याद्री देखील म्हटले जाते हे बेसॉल्ट खडकांनी म्हटलेले आहे. आपल्याला माहिती आहे की बेसॉल्ट खडकामध्येच अनेक लेण्या अनेक किल्ले बनवले गेलेले आहेत. कारण कसं आहे, बेसॉल्ट म्हणजे कसं आहे तर छिन्नी हातोड्याने कोरण्यासाठी किंवा मोठमोठी बांधकामे करण्यासाठी उत्तम खडक आहे. यामुळे ह्या बेसॉल्ट खडकामुळे वेगवेगळ्या कलाकृती निर्माण झालेल्या आहेत. म्हणजे या बेसॉल्ट खडकामुळेच सृजन कथा सांगणाऱ्या तब्बल 800 अधिक सुंदर लेण्या आणि रक्तरंजित युद्धांच्या आणि शूरवीर युद्धांच्या कहाण्या आजही आपल्या छातीवर अभिमानाने मिरवणारे विविध प्रकारचे शेकडो दुर्ग या सह्याद्रीच्या कुशीत आपल्याला आढळतात. जानेवारी महिन्यात केंद्र सरकारने मराठ्यांच्या दैदिप्यमान इतिहासाचे साक्षीदार असणाऱ्या 12 दुर्गांची, लक्षात घ्या महाराष्ट्रातील 11 दुर्ग आहेत आणि तामिळनाडूमधील जिंजी हा 12वा दुर्ग आहे, अशा 12 दुर्गांची यादी जी आहे ती युनेस्कोला 2024-25 जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये नामांकनासाठी पाठवलेली आहे. केंद्र सरकारने 2024-25 महाराष्ट्र आणि तामिळनाडूमधील जिंजी, महाराष्ट्रातील 11, तामिळनाडूमधील 1 अशा 12 किल्ल्यांची म्हणजे दुर्गांची यादी जी आहे युनेस्कोकडे पाठवलेली आहे. आता आपण बघूयात की जमा सारा भारत, मुघल आदिलशाह, कुतुबशाह, सिद्धी, इंग्रज, फ्रेंच, डच, पोर्तुगीज अशा अनेक परकीयांनी वाटून घेतला होता. तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी सह्याद्रीतूनच स्वातंत्र्याची प्रखर ज्योत पेटवली होती. त्यांनी अनेक दुर्ग जिंकले, काही नव्याने बांधले आणि अजय दुर्गांच्या माथ्यावरून त्यांनी सर्व या लहान मोठ्या सत्तांना जे आहे ते आव्हान दिले होते. एक मराठ्यांचे नवीन राज्य उभे केलेले आहे, हिंदवी स्वराज्य, याचे वर्णन करताना आज्ञापत्र म्हणते की जला दुर्गश्रीत होते त्यास नूतन जलदुर्गस निर्माण करून पराभविले. ओके, म्हणजे वेगवेगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आज्ञापत्रात हिंदवी स्वराज्याचे वर्णन करताना इथे वर्णलेले आहेत. आणि जे शिवाजी महाराजांनी आपल्या दुर्गावरती जे आहे ते प्राणापलीकडे प्रेम केलेले आहे. आणि यांचा जन्म जे आहे आपल्याला माहिती की शिवनेरी नावाच्या एका किल्ल्यावरती झाला होता. आयुष्यभर विविध दुर्गांवरतीच ते वावरलेले आहेत. त्यांनी आपली राजधानी देखील सुद्धा रायगडावरती राजधानी स्थापन केलेली आहे आणि याच दुर्गावरती त्यांनी अखेरचा श्वास घेतलेला आहे. स्वामी समर्थांनी सुद्धा त्यांचे गणपती म्हणून जे आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे वर्णन केलेले आहे. आपण बघूयात की सम्राट औरंगजेब जवळपास 5 लाखांचा सेनासागर घेऊन जेव्हा दक्षिणेत मध्ये उतरला होता त्याने तब्बल 26 वर्ष दख्खनमध्ये विध्वंस केला. पहिल्या 3 वर्षातच त्याने आदिलशाही, कुतुबशाही, 1.5-2 शतके राज्य केलेल्या सत्ता समूळ नष्ट केलेल्या आहेत. पण मराठे काही केल्या त्याला शेवटपर्यंत आवरले नाहीत आणि मराठ्यांची लढता लढता तोच काय केलेला आहे तर महाराष्ट्रामध्येच तो मरण पावलेला आहे. ओके, म्हणजे शिवाजी महाराजांनी, छत्रपती संभाजी महाराजांनी, राजाराम महाराजांनी आणि तारा राणी साहेबांनी जर स्वातंत्र्याचा लढा जो सुरू ठेवलेला आहे तो कशाच्या भरोशावर सुरू ठेवला होता तर ह्या गडांच्या भरोशावरती. असे हे गडकोट साहसी भटकंती करणाऱ्यांसाठी, विशेषतः मराठी माणसांसाठी कुठल्याही मंदिरापेक्षा हे किल्ले कमी नाहीत. महाराष्ट्रामध्ये आपण जी यादी पाठवलेली आहे केंद्र सरकारला त्यामध्ये शिवनेरी, राजगड, रायगड, प्रतापगड, लोहगड, पन्हाळा, सालेर, खंदेरी, सुवर्णदुर्ग, विजयदुर्ग आणि सिंधुदुर्ग हे महाराष्ट्रातील 11 किल्ले आहेत आणि जिंजी हा 12वा दुर्ग आहे. आणि याचे युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांचे नामांकन सांस्कृतिक आणि नैसर्गिक अशा 2 श्रेणीमध्ये जे आहे ते केले जाते.
यापैकी या दुर्गाचा समावेश सांस्कृतिक श्रेणीच्या नामांकनामध्ये पाठवण्यात आलेला आहे. म्हणजे हे दुर्ग जे आहेत आपल्याला आपला सांस्कृतिक वारसा सांगतात. आणि जर आपल्याला बघितलेलं आहे की वारशाचे स्थान मिळाले तर मराठ्यांचा जो वारसा आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा जो वारसा आहे, तो जगामध्ये सर्वत्र काय होईल तर त्याची वाखाणणी होईल. आता वेगवेगळे गड जे आहेत त्याच्याविषयी थोडक्यात आपण माहिती घेऊयात की जे हे 12 गडांविषयी जी युनेस्कोला लिस्ट पाठवलेली आहे. कारण आपण ह्या गडांचा जेव्हा इतिहास बघतो तेव्हा गडावर एक एक पुस्तक जरी आपण लिहिलं तरी ते पुस्तक सुद्धा आपल्याला कमी पडतं, असा एवढा गडांचा इतिहास आहे. पण एक थोडक्यात काही शब्दांमध्ये आपण या गडाचं वर्णन बघूयात की हे 12 गड आहे, थोडक्यात आपण याला वर्णन करण्याचा ते प्रयत्न करूयात. शिवनेरी, आपल्याला माहिती आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म जो आहे तो शिवनेरी या किल्ल्यामध्ये वरती झालेला होता. म्हणजे त्यांची जीवनकथा आहे ते शिवनेरीमधून चालू झालेली होती. सातवाहन राजा गौतमीपुत्र सातकर्णी याने शकांचा उच्छेद करून जुन्नर परिसरावरती आपले नियंत्रण प्रस्थापित केले होते. आणि त्याच भागात नाणेघाटाच्या पुरातन व्यापारी मार्गावरून फार मोठ्या प्रमाणात वाहतूक चालत असे, त्यावर नजर ठेवण्यासाठी या मार्गावर ज्या दुर्गाची निर्मिती करण्यात आलेली आहे त्या पुढीलच एक दुर्ग म्हणजे कुठलं आहे, ते शिवनेरी आहे. शिवनेरीमध्ये आपण बघितलं एक दुर्ग चालुक्य राष्ट्रकूट यादव बहामनी निजामशाही मोंगल आणि हस्तांतरित होत राहिलं, म्हणजे इतर वेगवेगळ्या राजांचं जे आहे शिवनेरीवरती राज्य राहिलेलं आहे. शिवाजी महाराजांना काळात त्यांना 2-3 प्रयत्न करूनही दुर्दैवाने हातगड जिंकता आला नाही. पुढे तर स्वतः औरंगजेब दक्षिणेत उतरला आणि सगळीच परिस्थिती बदलली. हा दुर्ग मराठ्यांकडे यायला 1716 साल उजाडावे लागले. पेशवाई शिवनेरीवरती अनेक राजकीय कैदी ठेवल्याचा उल्लेख सुद्धा इथे आपल्याकडे ब्रिटिश म्हणजे आढळलेला आहे. त्यानंतर राजगड, महाराजांची पहिली राजधानी जी आहे ती राजगड आहे. छत्रपती शिवरायांनी बांधून घेतलेल्या एखाद्या दुर्गाच्या रेखीव बांधकामाची जर दृष्ट काढावी असा कुठला गड असेल तर तो राजगड आहे. तब्बल 2.5 दशके याच गडावरून अनेक मुख्य मोहिम्या ज्या आहेत ते छत्रपती शिवाजी महाराजांनी लढलेल्या आहेत. त्यानंतर रायगड, मराठी माणसांचे तीर्थक्षेत्र आहे. गडांचा राज्य आणि गडांचा गड अशी ज्याची ओळख सांगितली जाते तो म्हणजे रायगड. याच गडावर छत्रपतींनी राज्याभिषेक झालेला आहे आणि इथेच महाराजांचे निर्वाणसुद्धा रायगडावर झालेले आहे. म्हणजेच प्रत्येक मराठी माणसाचे तीर्थक्षेत्र म्हणजे रायगड असं वर्णन होतो. रायगड त्या काळी किती अभेद्य असावा याचे वर्णन करताना एक ब्रिटिश अधिकारी लिहितो की रायगडावरती जर एखादी तुम्ही जर पुरेशी रसद पुरवली असेल तर रायगड हा जगाविरुद्ध लढण्यासुद्धा सक्षम आहे. अशा पद्धतीने रायगडाचं वर्णन जे आहे ते ब्रिटिश अधिकाऱ्याने केलेलं आपल्याला आढळतं. प्रतापगडामध्ये सुद्धा आपण बघू शकतो की महाराजांच्या आज्ञेने मोरोपंत पिंगळेंच्या देखरेखीखाली हा जो दुर्गम गड बांधला गेला तोच म्हणजे प्रतापगड. म्हणजे शिवाजी महाराजांचा जिथं भारतभर जिथून उल्लेख केला गेला किंवा त्यांचं भारतभर नाव झालं ते म्हणजे प्रतापगड. ओके, म्हणजे अफजलखानाचा वध आणि अफजलखानाचा वध कुठे झाला तर प्रतापगडाच्या पायथ्याशी झाला किंवा प्रतापगडावरती झाला असं आपण म्हणू शकतो. अफजल खानाचा शिवाजी महाराजांनी कोथळा काढला ते ठिकाण म्हणजे कोण नाही, प्रतापगड. त्यानंतर आपण पाहूयात की लोहगड, उत्तम तटबंदी असलेला हा गड आहे. लोहगड आहे आणि लोहगडाच्या पायथ्याशीच आपण बघितलं तर हा भाजे लेणे आहेत. त्यावरून हा जो परिसर आहे तो गेल्या 2000 वर्षापासून व्यापारी मार्ग होता हे निश्चित. लोहगडाच्या अगदी समोरच विसापूर हा त्याचा जोड किल्ला सुद्धा आहे. आपण बघितलं तर लोहगड त्याच्या जवळच विसापूर आहे आणि पुरातन मार्गावरील तो व्यापारी मार्ग होता. म्हणजे लोहगडाचे एक महत्व सांगितलं जातं की याचं एक महत्व म्हणजे जेव्हा शिवाजी महाराजांनी सुरतेवरती छापा मारला होता तेव्हा संपूर्ण जी लूट होती ती या लोहगडावरती म्हणजे ठेवलेली होती. यासोबत आहे पन्हाळगड, शिवाजी महाराजांचे पन्हाळगडावरून सिद्धी जोहरच्या वेढ्यामधून निसटणे, त्यांच्या एका रात्रीतील विशाळगडाकडे झालेला थरारक प्रवास आणि बाजीप्रभू व 300 मावळ्यांनी पावनखंडित दुर्दम्य झुंज सर्वांना ठाऊक आहे, हाच म्हणजे कुठला, पन्हाळगड. अफजलखानाला ठार केल्यानंतर शिवाजी महाराजांनी तडाखेबंद आक्रमण सुरू केले आणि मोजून 18व्या दिवशी पन्हाळा जो आहे तो स्वराज्यामध्ये आला. पन्हाळा म्हणजे त्या काळी दक्षिणेचे द्वार समजले जाईल. ओके, असा हा शिवाजी महाराजांना एवढं त्याच्याविषयी उत्सुकता होती की पन्हाळगड जिंकल्यानंतर महाराजांनी रात्रभर मशालीमध्ये हा गड म्हणजे पाहिला होता.
त्याच्यानंतर आपण बघूयात की साल्हेर, महाराष्ट्रातील सर्वात उंच किल्ला कुठला आहे तर साल्हेर आहे. म्हणजे गुजरात नाशिक गुजरात सीमेवरील प्रदेश या भागातील सह्याद्री त्याची कमाल उंची गाठतो. आणि महाराष्ट्रातील सर्वात उंच दुर्ग, गडाच्या सर्वात उंच ठिकाणाला परशुराम शिखर असे म्हणतात. आपण बघू शकतो की अशा प्रकारे जे आहे ते आपल्याला हा जो दुर्ग आहे साल्हेर हा दिसू शकतो. एकदम उंच ठिकाण आहे महाराष्ट्रामधील. म्हणजे असं म्हणतात की पावसाळ्यामध्ये संपूर्ण ढगांची जी ढग जे आहे त्या या गडाच्या पासून आपल्याला दिसू शकतात. म्हणजे ढगांची मऊ मऊ दुलाई पायाशी अंतरली असल्याचं आपल्याला इथे भासू शकतो. त्याच्यानंतर खांदेरी हा महत्त्वाचा आपल्याला आहे. खांदेरी उंदेरी हे नाव ऐकलं असेल. खांदेरी जो आहे तो दुर्गन डोंगरदऱ्यात मराठी पाती आपला पराक्रम दाखवत असताना दुसरीकडे महाराजांचे आरमार जे आहे ते सिंधू सागरात थैमान घालत होते. शिवाजी महाराजांनी मुंबईजवळील समुद्रात एक बेट हेरले होते आणि 3 दिवस त्यांनी या भागाची संपूर्ण पाहणी केली आणि इथे गड बांधण्याचे ठरवले होते. त्यांनी जेव्हा इथे हा खांदेरी गड बांधण्याचे ठरवले तेव्हा ब्रिटिशांकडून त्यांना इथे विरोध झाला. आणि हा विरोध होत असताना सुद्धा त्यांनी काय केलेलं आहे, खांदेरी गड तिथे बांधलेला आहे. आणि जेव्हा ब्रिटिशांचं आणि शिवाजी महाराजांच्या आरमाराचं सुद्धा तिथे एक आपण म्हणू की तिथे चकमक झालेली होती. आणि इथे ब्रिटिश जे आहे ते मराठ्यांकडून हारलेले होते आणि परत हे ब्रिटिश गेलेले होते. म्हणजे विजयदुर्ग बघूत मराठ्यांच्या विजयाची गाथा. तब्बल 27 बुरुजांनी भक्कम केलेला आणि प्रचंड घेर असलेला विजयदुर्ग जो आहे तो नावाप्रमाणेच मराठ्यांच्या विजयाची गाथा सांगत आहे. शिलाहारांच्या काळी बांधला गेलेला असले म्हटले जाते. ओके, तो पहिले बहामनीकडे होता आणि नंतर काही दशके तो आदिलशाहीकडे सुद्धा हा विजयगड राहिलेला आहे. आपण महाराजांचे जे गड आहेत त्याच्या प्रतिमा ज्या आहेत आपण इथे पाहू शकतो. विजयदुर्ग अजून 2 कारणांसाठी महत्वाचा आहे असं म्हटलं जातं. एक म्हणजे त्याच्या भोवती समुद्रात पाण्याखाली असलेली भिंत आणि जी भिंत आहे त्याला एक नैसर्गिक भिंत असलेला आपण समजलं जातं. म्हणजे याला प्रकाराला या भिंतीवरून सुद्धा असं म्हटलं जातं की मानवनिर्मित आहे का नैसर्गिक आहेत. पण नंतर शास्त्रज्ञांना कळलं की नैसर्गिक भिंत आहे त्याला डाईक अश्मक असं म्हणतात. आणि ह्या डाईक अश्मकामुळे काय व्हायचं की मराठ्यांच्या नौका ज्या आहेत त्या उथळ पाण्यात सहसा म्हणजे ज्या होडी बनवलेल्या होत्या त्या उथळ पाण्यात चांगल्या चालायच्या. आणि ब्रिटिश जेव्हा मोठी जहाजे घेऊन या मार्गावर येत असेल तेव्हा काय करायचे, ह्या ज्या डाईक अश्मक आहेत याला धडकून त्यांची जहाजे जी आहे ती फुटत असे. ओके, म्हणून हा एक विजयदुर्ग आहे तो एक अद्वितीय दुर्ग राहिलेला आहे. आणि दुसरं कारण म्हणजे हेलियम जो आहे त्या हेलियमचा शोध जो आहे, हेलियमचं मूल पदार्थ आहे त्याचा शोध इथे एका शास्त्रज्ञांनी लावलेला आहे. आणि ह्याच गडावरून जो आहे तो शोध लावलेला आहे म्हणून याला एक आपल्याला हे किती महत्त्वाची गोष्ट इथे सांगण्यात येते. म्हणून या 2 गोष्टींनी ह्या 2 गोष्टींमुळे विजयदुर्ग जो आहे तो प्रसिद्ध आहे. सिंधुदुर्ग आपण बघितलेला आहे, भक्कम सागरी तळ. म्हणजे गोव्यापासून हा सिंधुदुर्ग फार लांब नाही पण आजूबाजूच्या उथळ पाण्यामुळे जलदुर्गासाठी ही एक सुयोग्य जागा असेल असं महाराजांना त्या काळी वाटलेलं होतं. आणि बाजूच्या उथळ पाण्यासाठी हे आरमार अगदी उपयुक्त होते. ओके, शिवाजी महाराजांचे जे आरमार आहे ते उथळ पाण्यासाठी खूप उपयुक्त होतं. आणि त्या अनुषंगानेच काय केलेलं आहे, ह्या गडाची इथे निर्मिती झालेली आहे. म्हणजे समुद्रात असलेल्या त्या बेटावरती बघितलेल्या त्या खडकात जेव्हा गोड पाणी लागलं तेव्हा तिथे गड बांधण्याचा निर्णय घेतला गेला. आणि याच गडावरती बघितलेलं आहे आपण तर शिवाजी महाराजांच्या हाताचे आणि दुसरे त्यांच्या पायाचे ठसे आपल्याला इथे आढळतात. आता सुवर्णदुर्ग, आता जलदुर्गापैकी अजून एक दुर्ग म्हणजे सुवर्णदुर्ग. हा जलदुर्ग शिवाजी महाराजांनी आदिलशहाकडून जिंकून घेतला होता. कुठला? सुवर्णदुर्ग. मात्र त्यांच्यानंतर बांधकामामध्ये त्यांनी अनेक पैसे खर्च केले आणि ते सुवर्णदुर्ग जो आहे त्याच्यामध्ये अनेक बदलाव केलेले आहेत. जेम्स विल्यम होता, तो एक ब्रिटिश होता आणि ब्रिटिश अधिकारी होता. आणि याने सुद्धा ब्रिटिशमध्ये जाऊन त्याने अनेक भारतामधून अनेक पैसे कमवलेले आहेत, त्याने लूट केलेली आहे. आणि ब्रिटिशमध्ये जाऊन त्यांनी सुद्धा अशी एक वास्तू बांधलेली आहे त्याला सुद्धा सुवर्णदुर्ग असं त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या वाईफने जे आहे त्यांनी सुद्धा इथे त्याला नाव दिलेलं होतं. आणखीन सुद्धा अनाजी आहे त्यांनी सुवर्णदुर्ग असं त्याच्या त्यांनी बांधलेल्या त्या गडासारख्या जागेला सुवर्णदुर्ग असं नाव दिलेलं होतं. आणि ती वास्तू आत्ता सुद्धा आपल्याला ब्रिटिशमध्ये तिथे पाहायला मिळते. आता जंजी, तामिळनाडूमधील हा जंजीदुर्ग आहे त्याला चंदीचा किल्ला असं सुद्धा म्हटलं गेलेलं आहे. कारण जंजीदुर्ग जो आहे
तो तमिळनाडूमध्ये आहे. मराठी कागदपत्र त्याला चंदीचा किल्ला असं सुद्धा म्हटलेलं आहे. एक म्हणजे शिवाजी छत्रपती महाराजांनी दक्षिण दिग्विजय केला तेव्हा बेलाग दुर्ग हा रक्तांचा थेंबी न सांडता भेद करून आणि किल्लेदाराला 50,000 जागीर देऊन मिळवलेला होता. म्हणजे रक्ताचा एक थेंबी न सांडता हा दुर्ग जो आहे तो महाराजांनी मिळवलेला आहे. अनेक वर्ष पुढे जो आहे तो राजाराम छत्रपतींना छत्रपतींनी सुद्धा 9 जो आहे तो गडावर तिथं राहिलेले होते. आणि परत हा जो आहे तो काही वर्ष जे 9 जे आहे मराठ्यांची राजधानी सुद्धा बनलेला होता. असा हा दुर्गांचा इतिहास आपण बघितलेला आहे. वेगवेगळे जे 12 दुर्ग आहेत 11 महाराष्ट्रामधील आहेत आणि 1 तामिळनाडूमधून जे जंजीदुर्ग आहे याचा इतिहास आपण बघितलेला आहे. कारण युनेस्कोच्या केंद्राने युनेस्कोच्या साईटसाठी ह्या गडांचा जो आहे तिथे रेकमेंडेशन केलेलं आहे. मराठ्यांचा इतिहास जपणारे हे 12 प्रमुख दुर्ग जागतिक वारसा म्हणून मान्यता पावतील अशी आशा व्यक्त करतो आणि लेखाला विराम देतो असं ह्या लेखकाने म्हटलेलं आहे. म्हणजे मराठ्यांचा एक समृद्ध वारसा ह्या गडाच्या माध्यमातून इथे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि ह्या युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईटमध्ये याचं जे महत्त्व आहे ते सुद्धा जेव्हा युनेस्को याला मान्यता देईल तेव्हा हे गड जे आहे ते जगामध्ये मराठ्यां किंवा शिवाजी महाराजांचं महत्त्व जे आहे ते प्रस्थापित होणार आहे. आपण बघितलेलं आहे की योजना हे पाब्लो पिकासो यांचं चित्र आहे. कला आणि संस्कृती याच्याबद्दल या योजनामध्ये आपण बराच मोठा उहापोह केलेला आहे. त्यासोबत गड किल्ले याविषयी सुद्धा बघितलेलं आहे की जे युनेस्को हेरिटेज साईटसाठी आपण रिकमेंड केलेले आहेत. म्हणजे कला आणि संस्कृतीचे म्हणजे वेगवेगळे आयाम वेगवेगळे पैलू जे आहेत ते योजनाच्या माध्यमातून कव्हर केलेले आहेत. परत ही योजना आपण बघूयात की या योजनेमध्ये जे आपण पाहिलेल्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला काही फॅक्ट्स असतील ते प्रिलिममध्ये सुद्धा विचारू शकतात. त्यानंतर GS 1 याचा एक महत्त्वाचा अंतर्भाव होतो. हिस्ट्री या चॅप्टरमध्ये आर्ट आणि कल्चर ओके कला आणि संस्कृती याचासुद्धा खूप मोठा इथे अंतर्भाव आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यामुळे GS हा चॅप्टर महत्त्वाचा आहे. आपण या कला आणि संस्कृतीमध्ये बघितलेलं आहे की वेगवेगळ्या कलांचा उपयोग जो आहे तो कशा पद्धतीने केलेला आहे. कधी तर या डिजिटल युगामध्ये डिजिटल आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या युगामध्ये मला वाटतं की तुम्हाला संपूर्ण योजना ही खूप व्यवस्थित पद्धतीने कळालेली असेल. आणि या टाईपमध्ये जर आपल्याला निबंध आला SA तरी तुम्ही आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा डिजिटल ह्या युगाचा या कलेमध्ये कसा अंतर्भाव होतं हे सुद्धा तुम्ही इथे व्यवस्थितपणे मांडू शकता. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ही योजना कशी वाटली नक्की मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आपण भेटूयात पुढच्या महिन्याच्या योजनेमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.